ज्यावेळेस आपण शासकीय निविदा एखाद्या वेबसाईटला बघायला जातो, तर निविदा बघण्याची तुम्हाला एक पद्धत सांगतो. त्या पद्धतीने तुमच्यात लगेच लक्षात येईल की ही निविदा कोणी काढलेली आहे. या निविदेमध्ये सर्वात मोठा जो रोल आहे तो कुणाचा आहे, दिसतंय सर्वांना? हो सर, सर्वजण तर एक अगोदर एक गोष्ट समजावून घ्या. ज्यावेळेस पण ग्रामपंचायतची कुठलीही निविदा येते, तर हे सर्व काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतं. ग्रामपंचायतचे जे काही बेसिक्स अधिकार असतील, मेजर्स असतील, ते सर्व जिल्हा परिषदमधून सर्व काही सूत्र ग्रामपंचायतचे आलत असतात. आणि जिल्हा परिषदला जो काही डेझिग्नेशनचा ऑफिसर असतो, तो असतो मुख्याधिकारी. म्हणजे त्याला बरं CEO वगैरे पण म्हणतो आपण. इथं तुम्हाला दिसतंय RDD CEO औरंगाबाद. तर यावरून हे लक्षात येतं, ही जी निविदा शासनाची आलेली आहे, ही RDD CEO म्हणजे ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून आलेली आहे. अगोदर तुम्हाला त्याचं डेझिग्नेशन तर देतोच, पण अगोदर तुम्हाला शासनाची जी काही थेरी आहे काम देण्याची, हे एक काम आपल्यापर्यंत कसं काय येतं आहे, तर हे समजावून घ्या अगोदर. तर ग्रामपंचायत ही जी काही संस्था आहे, या संस्थेचं जी काही बळकटीकरण त्यांना करायचं आहे, आर्थिकदृष्ट्या प्रत्येक ग्रामपंचायतला सक्षम करायचं आहे. आपल्या पद्धतीचं काम, आपल्या तालुक्यामधून जे काम येतं, आपल्या गावासाठी जे काम करायचं आहे, ते प्रत्येक कामातून आपल्याला पूर्ण ग्रामपंचायत बळकटीकरण झालं पाहिजे, रोडचे कामं झाले पाहिजे, इलेक्ट्रिकलचे कामं झाले पाहिजे. त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेकडून 25 मार्च 2015 मध्ये एक शासन निर्णय आलेला आहे. तो शासन निर्णय अगोदर 25 मार्च 2015 होता, 27 मे 2015 सुद्धा होता, पण त्यामध्ये काही कारणास्तव काही शासनाला काही एक्सटेन्शन करावे लागले. प्रत्येक रूल्समध्ये काही गोष्टी चुकीच्या आढळल्या, तर त्यांनी त्या चेंजेस करायचं बघितलं. त्यामुळे हा नवीन GR आपल्या जास्त कामात येईल. तर यामध्ये GR मध्ये असं सांगितलेलं आहे की ग्रामपंचायत पातळीवरील विकास कामांसाठी साहित्य खरेदी करताना एकाच वस्तूची किंमत 1 लाखापेक्षा जास्त असल्यास प्रत्येक बाब ई निविदेच्या माध्यमातून खरेदी करण्यात यावी. म्हणजे यावरून हा विषय क्लिअर होतो की 1 लाखपर्यंतच्या आतली कामं आपल्याला कोटेशन्सना मिळतील. 3 लाख रुपयापर्यंत जाण्याची गरज नाही, 1 लाख, कारण पारदर्शकपणा जर पाहिजे असेल तर कमी अमाऊंट पासूनच प्रत्येक टेंडरची बिडिंग व्हायला पाहिजे. त्यामुळे 1 लाख रुपयापर्यंत जे काही पर्चेसिंग आहे, आपल्यापैकी काही जणांचे ग्रामपंचायतमध्ये कॉन्टॅक्ट असतील, तर तिथं कुठले कुठले कामं निघतात आणि कुठले काम 1 लाख रुपयापर्यंत बसतात, तर हे तुम्ही इझिली घेऊ शकता. त्याला तुम्हाला कुठले डॉक्युमेंटची गरज नाही आहे, कुठले तुम्हाला जे काही टर्नओवर वगैरे, GST वगैरे, तर हे नसताना सुद्धा तुम्ही इझिली तिथून ते काम घेऊ शकता. असं नवीन शासनाने नवीन जो GR आणलेला आहे, त्यातून आपल्याला एवढं कळतं की 1 लाख रुपयाच्या वर आपल्याला कामं मिळत आहेत. तर आपण आता कामाची जे काही व्हॅल्युएशन्स आहेत, त्या व्हॅल्युएशन प्रमाणे कामं घेण्याचे आपण बघायचं आहे. तर काम कसं घ्यायचं, त्याच्यामधून सगळ्यात अगोदर आपल्याला एक टेंडर दाखवतो. या टेंडरचा सॅम्पल घेतो. तर ऑर्गनायझेशन चेन काय शिकवते आपल्याला, की हे टेंडर कुठनं आलेलं आहे, ही एक चेन आहे. तर इथं चेनमध्ये पहिला रोल कुणाचा आहे, RDD CEO औरंगाबाद यांनी ते मंजूर केलं. त्यानंतर औरंगाबाद DY डिप्टी CEO यांच्याकडे ते आलं. त्यानंतर पुन्हा ते आलं डायरेक्टली तिथलं तुमचं जे गाव आहे त्या गावापर्यंत आलं. म्हणजे जिल्हा परिषद पासून जे काही डेझिग्नेशन येतील, ते ग्रामपंचायतपर्यंत त्या डेझिग्नेशन मधून ते या कामाला मंजुरी मिळत असते. कुठल्याही शासनाचं एखादं काम यायचं असलं, तर त्याला अगोदर पूर्णपणे ग्रामपंचायतकडनं एक प्रस्ताव जातो की आम्हाला या या गोष्टीची गरज आहे, आम्हाला या वॉर्ड क्रमांकामध्ये हे एवढे एवढे हायमास्ट लावायचे आहे, त्यासाठी एवढा एस्टिमेट खर्च येतो. तर हा खर्च पूर्ण त्यांना जिल्हा परिषदला द्यावा लागतो आणि तो दिल्यानंतर ते जेव्हा मंजूर करतील, त्यावेळेसच ई निविदा होते. जोपर्यंत शासनाकडनं तो फंड किंवा ते जे काम आहे, ते काम जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत ई निविदा निघतच नाही. मग बऱ्याच जणांचे प्रश्न असे होते की आम्ही ग्रामपंचायतचं काम करावं की नाही, मग ग्रामपंचायतला फंड असतो की नाही, किंवा ग्रामपंचायतला फंड मिळतो का नाही, तर ती गोष्ट विसरायची. जेव्हा मंजुरी ज्यावेळेस येते, एखाद्या टेंडरला ज्यावेळेस मंजुरी येते, ऑलरेडी जिल्हा परिषद पासून ऑलरेडी त्याचा पाठपुरावा केलेला असतो.
म्हणजे त्या कामासाठी ऑलरेडी बजेट मंजूर केलेलं असतं शासनाकडे, आणि मंजूर झाल्यानंतरच कुठलं तरी काम काढतं. कारण ग्रामपंचायत काही अशी एवढी मोठी ऑर्गनायझेशन नाही आहे की जी स्वतःच्या कपॅसिटी प्रमाणे डायरेक्टली ई टेंडरची नोटीस काढेल. ती ऑलरेडी डिपेंडंट राहणार मेन ऑर्गनायझेशनला. ही गोष्ट लक्षात आली सर्वांच्या? हो सर, आता उदाहरण जर म्हटलं, हो सर, उदाहरण जर म्हटलं तुम्हाला, जर एखाद्या कलेक्टर ऑफिसला जर एखादं काम करायचंय, तर कलेक्टर ऑफिसला कुणाची ऑथॉरिटी घेण्याची गरज नाही आहे. कारण ऑलरेडी त्यांचं डेजिग्नेशन एवढं पॉवरफुल आहे की ते त्यांच्या पद्धतीनं काम मंजूरही करू शकतात आणि लगेच ई निविदा करून पब्लिशही करू शकतात. पण ग्रामपंचायतच्या माध्यम ग्रामपंचायतच्या जर विचार केला, तर ग्रामपंचायतला असं नाही आहे. ग्रामपंचायतचा विषय असा आहे की ग्रामपंचायतने जर कुठलंही काम करायचं असेल 1 लाख रुपयाच्या वरती, तर त्यांना पूर्णपणे त्याचं ऑडिट ठेवावं लागतं. त्याचे पूर्णपणे कुठले कुठले टेंडरचे डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, त्याचं इस्टिमेट्स वगैरे काय आहे, त्याला खर्च वगैरे किती आहे, हा पूर्णपणे खर्च त्यांना अगोदर समोर दाखवावा लागतो. जर तो गरजेचा असेल तरच ते फंड वगैरे तुम्हाला तिथं मंजूर होईल. त्यानंतर याचं इस्टिमेट कसं काढल्या जातं प्रत्येक कामाचं, तर एक इस्टिमेट तुम्हाला दाखवतो. इस्टिमेटला तुम्ही अंदाजित समजायचं, कारण कुठलंच इस्टिमेट हे पूर्णपणे फुलफिल नसतं, ते सर्वपणे अंदाजितच असतं. एक इस्टिमेट तुम्हाला शो करतो, तर हे इस्टिमेट अगोदर ग्रामपंचायतकडनं जिल्हा परिषदला जातं की या आम्हाला खर्च आहे, किंवा ते तुम्ही त्यांच्याकडनं सजेशन मागवू शकतात की अशा अशा इस्टिमेट्स आमच्याकडे आहे, आम्हाला अशा अशा गोष्टीचा खर्च लागणार आहे, असे असे आमचे चार्जेस आहे. ते पूर्णपणे त्यांना जेव्हा तिथले डेजिग्नेशन ते मंजूर करतील इस्टिमेट्स, ते इस्टिमेट मंजूर केल्यानंतर त्यांना तसा तो फंड दिला जातो. पण फंड देण्यामध्ये पण सर्व गोष्टी तेवढाच खर्च लागतो किंवा नाही, तर याची पुन्हा शहानिशा त्यांच्याकडनं केली जाते. हे दिसते तुम्हाला इस्टिमेट पूर्णपणे? हो सर, आता एक लक्षात आलं असेल तुमच्या की हे टेंडर आहे ग्रामपंचायतचं, पण याला ऑलरेडी सँक्शन इंजिनियरने केलेलं आहे. ZP वर्क सब डिव्हिजन यांनी त्याला हे केलेलं आहे, सँक्शन केलेलं आहे. म्हणजे या बजेटला ऑलरेडी मंजुरी आलेली आहे, त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन पूर्णपणे सँक्शन झालेलं आहे. म्हणजे इथे कुठेही पेमेंटची तुम्हाला अडचण येईल किंवा बाकी काही गोष्टीची अडचण येईल असं मला वाटत नाही. ऑलरेडी त्याला पूर्णपणे ऑफिसर लोकांनी सँक्शन केलेलं आहे, तो प्रोजेक्टच पूर्णपणे सँक्शन झालेला आहे. त्यामुळे इथं कुठंतरी त्याला अडचण येण्याचा काही विषय राहतच नाही. एक्झिक्युशन फॉर रोडवे इन अर्थ सॉइल ऑफ सोर्ट्स सँड, म्हणजे जे काही सिमेंटचं वगैरे काम आहे, कन्स्ट्रक्शनचं एक काम आहे, तर ऑलरेडी त्याचा रेट इस्टिमेटमध्ये ठरलेला आहे. 85 रुपये त्याचा रेट आहे. त्यानंतर त्याची पूर्णपणे अमाऊंट येते 4,437 रुपये. तर पूर्णपणे याचं इस्टिमेट फायनल झालेलं आहे. या टेंडरला म्हणतात अबो आणि बिलो टेंडर. म्हणजे या टेंडरमध्ये तुम्हाला वैयक्तिक तुमचा रेट द्यायची गरज नाही, फक्त तुम्हाला तुमचं पर्सेंटेज द्यायचं की तुम्ही किती टक्क्यामध्ये हे काम घेणार, त्यामध्येच तुम्हाला लगेच ते काम मिळून जाईल. तर शासनाकडे ज्यावेळेस आपण ग्रामपंचायतकडे एखादं हायमासचं टेंडर वगैरे बघतो, तर हे टेंडर ऑलरेडी त्यांच्याकडनं पूर्णपणे त्यांचं स्ट्रीट लाईट असतील, तर हे पूर्णपणे अगोदर बघितलं जातं. आणि ते बघितल्यानंतर या टेंडरचा जे काही ग्रामपंचायतचे सचिव असतील, ग्रामसेवक वगैरे असतील, त्यानंतर त्यांचे जे काही सरपंच वगैरे असतील, त्यांच्याकडनं ठराव मंजूर करून हा ठराव पूर्णपणे जिल्हा परिषदला वर्ग होतो, आणि तिथनं त्यांना मंजुरी झाल्यानंतर आपल्यापर्यंत काम मिळतं. एवढं काम येण्याची पद्धत तर माहीत झाली असेल ना सर्वांना? काम कशाच्या माध्यमातून कशा कुठल्या सायकलनं काम येतं हे तर माहीत झालंय सर्वांना. आता सर्वांना लक्षात येतो ना, आवाज येतोय ना सर्वांना क्लिअर? सर्वांना आवाज येतोय क्लिअर? हा येतो सर. तर काम अशा पद्धतीनं मिळतं. त्याच्यापैकी तुम्हाला अजून एक दाखवतो. तर गव्हर्नमेंटकडून काही निविदा अशा असतात ज्या की ज्या काही ग्रामपंचायतमधनं काही निविदा काढल्या जातात, तर त्या निविदेपैकी एक निविदा तुम्हाला अजून शो करतोय मी. तर ती निविदा आहे यांना सप्लाईंग इरेक्टिंग यांना पोल वगैरे बसवायचे. त्यांनी गावाचे नावं आणि त्यांचे जे काही वार्डाचे नावं वगैरे दिलेले आहे कुठं कुठं त्यांना बसवायचे, त्याचं इस्टिमेट पण आलेलं आहे 3,99,859. टेंडरची बयाना रक्कम आहे 4,000 रुपये आणि काम पूर्ण त्यांना 30 दिवसामध्ये करून द्यायचं आहे.
आणि निविदेची फी आहे 500 रुपये, ती तुम्हाला रिटर्न येत नाही, हे तर आपण अगोदर सांगितलेलं आहे. आणि जिल्हा परिषद नोंदणीकृत ठेकेदाराचा जो वर्ग आहे, तर झेडपीचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, कॉन्ट्रॅक्टरिंग क्लास डी अँड अबो. या टेंडरला टर्म्स अँड कंडिशन आहे म्हणून यावर आपण कमी चर्चा करू. पण या टेंडरमध्ये हे टेंडर कुणी काढलं, ग्रामपंचायतमधले कुठल्या व्यक्तीच्या आधारे हे टेंडर निघालं, तर हे तुम्हाला इथं दिसत असेल, टेंडर कोणी काढलं. तर ग्रामपंचायतची ही मेन डेझिग्नेशन आहे, यांच्या मार्फत हे टेंडर निघतं. ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या टेंडर इन्व्हायटिंग ऑथॉरिटी, त्याला म्हणतात TIA. तर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या परवानगीने हे टेंडर अपलोड झालेलं आहे. आता नॉर्मल आपल्याला कशी ग्रामपंचायतमधून निविदा घेता येईल, कशी कशी आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे ग्रामपंचायतमधून, तुम्हाला एक एक समजावून सांगतो. अगोदर इथपर्यंत कोणाला काही अडचण आली, तुम्हाला काही विषय कळाला नसेल तर विचारा, म्हणजे लगेच आपल्याला पुढचा विषय घेता येईल. सर्वांच्या लक्षात आला विषय अगोदरचा. हो सर. आता आपल्याकडे तुमच्याकडे एखादी ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच वेळेस तुम्ही बघता की बाहेरचे ठेकेदार येऊन काम करतात, तर मग त्यांना काम देतं कोण? डायरेक्टली ग्रामपंचायतवाले देतात किंवा अजून कुठल्या पद्धतीनं ते काम घेतात? तर हे पूर्ण काम कलेक्टर ऑफिसमधली जी ब्रांच आहे जिल्हा परिषद, जिल्हा परिषदच्या माध्यमातून पूर्णपणे हे काम आपल्याकडे वर्ग होत असतात. त्यापैकी एक काम आहे ग्राम कार्यालय ग्रामपंचायत वाळूज तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद. तर यांना पाहिजे ग्रामपंचायतमध्ये काही कामासाठी शेत रस्ता खोदकाम विकासाची विविध कामे करण्याकरिता खाजगी JCB किंवा तत्सम मशिनरी भाडेतत्त्वावर पुरवण्याबाबत मशिनरीचा तपशील समोर दिलेला आहे. यांना तेथील रस्त्याचं काम करण्यासाठी अशा अशा प्रकारची JCB पाहिजे, तिला 1 वर्षाचा कालावधी आहे आणि कामाची किंमत जी आहे ती 5 लाख रुपयापर्यंत त्यांना ते खर्च करायचा आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट्स बेसिक्स आहे, हे इझिली कुठलाही व्यक्ती हे टेंडर इझिली भरू शकतो, याला काही जास्त डॉक्युमेंटची अट नाही आहे. पहिली अट्स आहे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्टन्स, तो लेटरमध्ये ऑलरेडी या टेंडरच्या डॉक्युमेंट्समध्ये आपण ते दिलेला आहे. त्यानंतर नॉन ब्लॅक लिस्टेड कॅश सर्टिफिकेट कॉपी, म्हणजे तुम्हाला 100 रुपयाचा फक्त बॉन्ड द्यायचा, GST रजिस्ट्रेशन असेल तरी चालेल नसेल तरी चालेल, आणि पॅन कार्ड कॉपी. GST असेल किंवा नसेल चालेल हे ऑलरेडी आपण आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये, की GST का गरजेचा नाही आहे. आणि त्यानंतर साईट विजिट रिपोर्ट, अवेलेबल मशिनरीज डिटेल विथ पेपर ऑफ ओनरशिप. तर तुमच्याकडे जर स्वतःची असेल तरी अडचण नाही, किंवा तुम्ही तुमच्या दुसऱ्यांकडनं तुमच्याकडं कंपनीला तुमच्या फर्मला हायर केली तरी सुद्धा चालते. तर या पद्धतीचे ग्रामपंचायतचे टेंडर असतात. मिनिमम डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्हाला इझिली टेंडर घेता येतं. भाडेतत्वावर जी मशीन घ्यायची आहे, तिचा व्हील लोडर, फ्रंट लोडर, स्किप लोडर और बकेट लोडर, याची पूर्णपणे माहिती, स्कोप ऑफ वर्क पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे, कुठलं कुठलं स्कोप ऑफ वर्क आहे, काय काय काम करायचं आहे, त्यानंतर याचा रेट सुद्धा पर घंटा तुम्हाला द्यायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला रेट इज पर हॉर ॲट साईट बेसिस, इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टेशन, फ्युल, ड्रायव्हर, ऑपरेटर चार्जेस, GST, म्हणजे पूर्णपणे तुमच्या ड्रायव्हरचे चार्जेस असतील, त्याचा भत्ता वगैरे असेल, जे काही गोष्टी असतील, त्या पूर्णपणे तुम्हाला त्या घंट्यामध्येच ते द्यायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला पूर्णपणे टेंडर बिड करायचं आहे. तर ग्रामपंचायतचे कामं घेणं किती सोपं आहे हे मी तुम्हाला या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मिनिमम डॉक्युमेंट्स आहेत 3 ते 4 डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही इझिली हे कामसुद्धा घेऊ शकता. कामाची व्हॅल्युएशन 5 लाख रुपयापर्यंत आहे, 5 लाख रुपयापर्यंत कामं तुम्ही कमी कमी डॉक्युमेंटमध्ये घेऊ शकता. हे पण एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. या टेंडरचं जर बघायला गेलं तर आता आपल्या गावामध्येच बरेच जणांकडे ती वस्तू असते, पण टेंडरची माहिती नसल्यामुळे ती गोष्ट आपल्याकडे पोहोचत नाही. या टेंडरबद्दल जर सांगायचं म्हणलं तर या टेंडरला ऑलरेडी जर तुम्ही PDF मध्ये बघितलं तर या टेंडरची डेट तुम्हाला तुम्हाला एक्सपायर दिसेल. मी तुम्हाला ती दाखवतो. तुम्ही जर ही PDF तर मी सर्वांना टेलिग्राम मध्ये टाकतो, पण जर तुम्ही तुमच्या आत्ता जर ऑनलाईन जर बघितली तर तुम्हाला पूर्णपणे टेंडर एक्सपायर मिळेल. आणि जर नवीन एक्सटेन्शन जर बघितलं तुम्ही एक्सपायर झाल्यानंतर, तर ह्या टेंडरचा ऑलरेडी तिसरा कॉल चालू आहे, म्हणजे 3 वेळेस आलेलं टेंडर आहे ते, तरी सुद्धा अजूनही कोणी टेंडर भरत नाही आहे. याचं शुद्धीपत्रक तुम्हाला दाखवतोय मी. ड्यू टू नो मिनिमम बिड्स रिसिव्हड इन प्रिवियस कॉल ऑफ दिस टेंडर,
टीआयए डिसाइड म्हणजे टेंडर इन्व्हायटिंग ऑथॉरिटी म्हणजे ग्रामपंचायत, आणि ग्रामपंचायतचं मेन ऑर्गनायझेशन आहे जिल्हा परिषद. टू एक्सटेंड बिड सबमिशन डेट अँड टाइम ॲज अ नेक्स्ट कॉल ऑफ दिस टेंडर. हे टेंडर कमीत कमी त्यांनी 2 ते 3 वेळेस टेंडर ऑलरेडी आलेलं आहे वेबसाईटवर, पण कुणाला माहिती नसेल किंवा कोणाकडे त्याच्या त्यासाठी डॉक्युमेंटचा फुलफिल क्रायटेरिया नसेल, तर ते टेंडर अजूनही ऑनलाईन तुम्हाला दिसेल आणि ऑनलाईन तुम्ही अजूनही ते भरू शकता. तिसऱ्या कॉलमध्ये टेंडर आहे. तिसऱ्या कॉलच्या टेंडरचा मुख्य उद्दिष्ट समजावून घ्या. ज्यावेळेस शासनाचं टेंडर येतं, पहिल्या वेळेस एखाद्या व्यक्तीनं भरलं नाही तर ते दुसऱ्या वेळेस येणार, दुसऱ्या वेळेस सुद्धा कोणी भरलं नाही तरी ते तिसऱ्या वेळेस येणार, आणि तिसऱ्या वेळेस जर टेंडर आलं तर एखाद्या व्यक्तीनं जर भरलं तर ते त्याला मिळणारच, नाहीतर ते पुन्हा चौथ्या वेळेस त्याचा रिकॉल होतो. हा हे झालं टेंडर न आलेल्याची न आलेल्यापर्यंत मी तुम्हाला सांगितलं. कधी कधी काय होतं, पहिल्या वेळेस दोनच टेंडर आले, नंतर दुसऱ्या वेळेस दोनच आले, आणि तिसऱ्या वेळेस दोनच आले, तर मग अशा वेळेस काय होतं, त्या दोघांमध्येच कॉम्पिटिशन करावी लागते कारण वेळ वाया जातो. प्रत्येक टेंडर एक्सटेंड करायला कमीत कमी 10 दिवस तरी लागतात, त्यामुळे ते टेंडरला ऑलरेडी 1 महिन्यापर्यंत कालावधी जातो. त्यामुळे शासन काय करते, ऑलरेडी 2 लोकांनाच टेंडर देतं. ही झाली 2 वेळेस आलेली कंडिशन टेंडरची. कधी काय होतं, पहिल्या वेळेस टेंडर एकच आला, दुसऱ्या वेळेस सुद्धा एकच आला, तिसऱ्या वेळेस एकच आलं, तर मग शासन काय करते, तिसऱ्या वेळेस त्या फर्स्ट व्यक्तीलाच ते काम देऊन टाकतं ज्यांनी पहिल्यांदा टेंडर भरलं होतं. याच्यामध्ये आपला काय फायदा होतो हे समजावून घ्या. आता उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर मी तुम्हाला एक इस्टिमेट भरून दाखवतो एखाद्या टेंडरचा. आपल्यापैकी कोणाला इच्छा आहे की ह्याच कामाबद्दल थोडी माहिती पाहिजे, मला सजेस्ट करा, लगेच तेच टेंडर मी तुम्हाला दाखवतो. कुठलेही टेंडर मला कमेंटमध्ये टाका, आपण त्या टेंडरवरच डायरेक्टली रेट भरून त्या टेंडरवर चर्चा करू. तर 3 टेंडरमध्ये आणि एक्सटेन्शनमध्ये आपण आपला कसा फायदा उचलायचा आहे हे मी तुम्हाला या पद्धतीतून सांगतो की आपल्याला कशा माध्यमातून जे काही बिडिंग करायची आहे, जे काही आपल्याला टेंडर्स घ्यायचे आहे, तर ते कशा माध्यमातून आपण घेतल्यानंतर आपला फायदा होईल हे तुम्हाला याच्यामधून मी सांगतो. सर्वांना एस्टिमेट दिसत आहे? नाही सर, नाही दिसत. यापैकी सॅम्पलला एक टेंडर दाखवतो, त्या टेंडर प्रमाणे आपण त्यावर तुम्हाला सांगतो की फर्स्ट टेंडर, सेकंड टेंडर आणि थर्ड टेंडर जे येतात ग्रामपंचायतचे, तर ते टेंडर आपल्यासाठी कुठलं टेंडर फायदेशीर पडतं आणि ते कुठल्या प्रकारचं टेंडर, आपण कुठल्या वेळेला ते टेंडर घ्यायला पाहिजे, त्यासाठी मी एक नांदेडचं टेंडर तुम्हाला दाखवतो. आता या टेंडरला आपण विचार करू की आपण आपल्याला या टेंडरमध्ये कसा फायदा घ्यायचा आहे. त्यामध्ये सेकंड नाही तर थर्ड कॉलचं मी तुम्हाला टेंडर सर्च करून त्याची आपण माहिती घेऊ. पीडीएफ सर्वजण वाचून घ्या. प्रोव्हाइडिंग अँड इरेक्ट सर, पीडीएफ नाही दिसत. पीडीएफ दिसत नाहीये. हा दिसते, आता दिसते. या टेंडरचं तुम्हाला एक वैशिष्ट्य समजावून सांगतो. ज्यांना इलेक्ट्रिकल मध्ये सप्लाय मध्ये काम करायचंय, जे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर नाहीये पण त्यांना असं वाटतं की आता खूप काही उशीर झाला, आता आपल्याला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स बनवणं खूप काही पॉसिबल नाहीये, आता तर उशीर झाला, आता तर आपल्याला काम पण करायचे आहे, वेळ पण कमी आहे आपल्याकडे, आणि आपल्याला कसं लवकरात लवकर शॉर्टकटमध्ये आपल्याला
मोठा कॉन्ट्रॅक्टर कसं बनता येईल त्यासाठी अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्हाला एक सांगतो. जर आपल्या आसपास कोणी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असतील ज्यांना मोठ्या लेवलचे कॉन्ट्रॅक्टरशिपचे कामं करायचे आहे आणि काही गोष्टीमुळे त्यांचं एज्युकेशनल मध्ये ते कुठंतरी त्यांचं एज्युकेशन कमी झालं पण त्यांना मोठ्या लेवलचे काम करायची त्यांची इच्छा आहे, त्यांना काय त्यांनी काय करायचं, ग्रामपंचायतसाठी सजेस्ट करतो. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर जर तुमच्या संपर्कात कोणी असेल तर त्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरला आपल्या फर्ममध्ये त्यांना हायर करायचं आहे. त्यांना फर्मला हायर केल्यानंतर तुम्ही जे काही ग्रामपंचायतचे जे काही टेंडर्स असतील त्या प्रत्येक टेंडरला तुम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमच्या फर्मनुसार तुम्ही त्यांना बीड करू शकता. तर ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची. सर्वांना विषय समजला तो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा? आता हे टेंडर तुम्हाला दाखवतो उदाहरण. आता हे टेंडर आपल्याकडे येते, हे टेंडर आहे 7,50,000 रुपयाचं टेंडर आहे. यांना प्रोव्हाइडिंग अँड इरेक्टिंग हायमास्ट पोल ॲट विलेज अंजनखेडा पार्ट 1 तालुका माहूर. तर 6 महिन्याचं टेंडर आहे, 6 महिन्यामध्ये पूर्णपणे काम कंप्लीट करायचं. त्यानंतर क्लासचं आपल्याला एवढं काही चर्चा करायची नाही आहे. मूळ आपला विषय आहे की हे टेंडर 7,50,000 रुपयाचं टेंडर आहे. आपल्यापैकी एका जणांना असं वाटतं की हे टेंडर एखाद्यांनीच भरलं उदाहरण, आणि पहिल्या वेळेस त्याचंच टेंडर तिथं आलं आणि बाकीच्या लोकांनी टेंडरच भरलं नाही, अशा वेळेस काय होतं, त्या टेंडरचा सेकंड कॉल येतो. आणि मी असं समजतो की तुम्ही उदाहरण या टेंडरचा रेट टाकला 7,30,000 रुपये, त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी हे टेंडर इस्टिमेटेड असल्यामुळे त्याला तुम्ही पर्सेंटेजमध्ये जर कॅल्क्युलेट केला तर 5-10% तुम्ही त्याला बिलो भरला असं समजू आपण. ते टेंडर बिलो भरल्यानंतर पहिल्यांदा टेंडर भरलं तरी कोणीच आलं नाही, मग तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा टेंडर भरणार, मग दुसऱ्यांदाही कोणी आलं नाही, मग तिसऱ्यांदा काय खबरदारी घ्यायची? तर तिसऱ्यांदा तुमच्याकडे 2 चान्सेस असतात. पहिला चान्स असा असतो की एक तर तुम्हाला पूर्णपणे फ्लॅश झालेलं असतं की इथं टेंडर कोणी भरलेलंच नाही आहे, त्यामुळे ते टेंडरची रेट्स वाढते, त्यामुळे तुम्ही रेटमध्ये वाढवू शकता. कारण चान्सेस ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनेच कमी टेंडर भरलेले आहे किंवा ज्या ठिकाणी पार्टिसिपेटच कमी आलेले आहे, तुम्हाला जर कोणी कॉम्पिटेटरच नाही आहे तर तुम्ही टेंडरचा रेट हमखास वाढू शकता. पण दुसरी भीती अजून तिथं अशी होते की तुमच्यासारखाही अजून दुसरा विचार करणारा व्यक्ती आहे, त्यांनाही असं वाटतं की इथं कोणी भरलेलं नाही, मग आपण पण भरू आणि आपल्यालाही मिळेल. यामध्ये त्या कामाबद्दलची पूर्णपणे माहिती घ्यायची आणि त्या कामामध्ये पूर्णपणे प्रॉफिट आणि लॉसचा रेशो किती असतो आणि तो प्रॉफिट आणि लॉसचा रेशो जेवढा असतो त्या पद्धतीनं त्याचा टेंडरचा अभ्यास करून टेंडर कोट करायचा. असं होतं ज्यावेळेस पहिलं टेंडर येतं त्यावेळेसचा विषय. ज्यावेळेस दुसऱ्यांदा टेंडर येतं किंवा 3 टेंडर येतात, दुसऱ्यांदा आपण टेंडर भरतो तरी दुसऱ्या 2 व्यक्तीने टेंडर भरला, तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा सुद्धा त्यांनीच भरला. आवाज लॅग होतो, आवाज येत नाही का सर? आवाज ब्रेक होतोय तुमचा. ओके ओके, आता येतोय आवाज? हो येतोय. दुसऱ्या वेळेस काय झालं, दुसऱ्या वेळेस एका व्यक्तीने टेंडर भरला तर 2 टेंडर आले तिथं. तो परेशान झाला की आता आपण कसं करायचं, 2 टेंडर तर आले नेमकं रेट, कारण जोपर्यंत टेंडर लाईव्ह असतं, टेंडरची कंडिशन अगोदर समजावून घ्या. ग्रामपंचायतचं टेंडर जोपर्यंत लाईव्ह असतं, दोन फरक आहे ऑनलाईन आणि टेंडरिंग मध्ये, टेंडर जोपर्यंत लाईव्ह आहे तोपर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत तुम्ही रेट चेंज करू शकता, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सूट असते. जर आज टेंडर भरलं आणि त्याची ड्यू डेट समजा आजपासून 10 तारीख आहे, 1 परवाची 10 तारीख येणारी, तर त्या 10 तारखेच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही त्या टेंडरचे पूर्णपणे डॉक्युमेंट चेंज करू शकता. तुम्ही कित्येक वेळेस त्याला रेट चेंज करू शकता, अशी कुठलीच अट नाही की एवढ्या वेळेस करायला पाहिजे की तेवढ्या वेळेस करायला पाहिजे, तुम्ही पूर्णपणे चेंज करू शकता. पण ज्यावेळेस ते टेंडर लॉक होता त्याला म्हणतो आपण, ते टेंडर पूर्णपणे फ्रीज होता, टेंडर फ्रीज झाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचे तुम्हाला त्या टेंडरचे डॉक्युमेंट्स वगैरे चेंज करता येत नाही. त्यामुळे टेंडर बघताना अगोदर बघायचं आहे की त्याचं शुद्धीपत्रक मध्ये एक्सटेन्शनचा टायमिंग किती दिलेला आहे, त्याच टायमिंगमध्ये तुम्हाला ते पूर्णपणे टेंडर लॉक करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंफार मागं पुढं झालं तर तुम्हाला ते टेंडर मिळणार नाही. ही गोष्ट सर्वांना लक्षात घ्यायची. कुणाचे आतापर्यंतच्या गोष्टीवर काही प्रश्न आहे? कुणाला फर्स्ट कॉल सेकंड कॉल मधला फरक कळाला? कुणाला काय प्रश्न आहे फर्स्ट कॉल सेकंड कॉलवर?
कोणाची प्रश्न नाही आहे. आता त्याच्यापैकी ग्रामपंचायतमध्ये कुठले कुठले काम असतात यादी लिहू शकता, किंवा मी तुम्हाला कमेंटमध्ये एक एक नाव टाकतो. जे काही पेवर ब्लॉक वगैरे असतात, सर्वप्रथम पेवर ब्लॉक, कन्स्ट्रक्शनचे काम, रिपेअरिंगचे काम, त्यानंतर कॉम्प्युटर खरेदीचे काम, त्यानंतर स्टोरेज टँक वगैरे बनवतात, प्लास्टिक टँक पण समजू शकता, किंवा कन्स्ट्रक्शनचे जी काही टँक असते ती समजू शकता, त्यानंतर फर्निचरचं काम, हायमासचं काम, केबलचं काम, सीसीटीव्हीचं काम. असे ग्रामपंचायतले एकूण मिळून कमीत कमी 45 प्रकारचे ग्रामपंचायतमध्ये काम चालतात. त्यापैकी अजून एक तुम्हाला मी टेंडर दाखवतो, या टेंडरचा थर्ड कॉल चालू आहे. यांना वॉटर टँक बनवायची आहे, पण अजून सुद्धा कोणी त्या टेंडरला एकही जणांनी आतापर्यंत त्याला बिड केली नाही. हे प्रत्येक वेळेस टेंडरची जी डेट्स आहे ती डेट्स वाढत वाढत जाते, पण कोणीच त्याला टेंडर भरत नाही आहे. तर असे टेंडर्स कसे बघायचे सर, आणि काय म्हणता? हॅलो, आवाज ब्रेक होतो सर, आवाज ब्रेक होतो तुमचा. आता येतोय आवाज? हो, येतो येतो. तर सर्वप्रथम जे नवीन आपण कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर नवीनने काय करायचं, मी तर तुम्हाला सर्वांना सजेस्ट करतो, यापुढे तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतच्या टेंडरला फॉलो करा. ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना तर टेंडर्स मी देतो, आणि कमीत कमी 1.5 लाख रुपयापर्यंतचीच टेंडर देतो, की 1.5 लाख रुपयाचे टेंडर सहजासहजी घेता येतात, सहज तुम्ही काम करून टाकणार. तुम्हाला पेमेंटची पण अडचण नाही, काहीच पेमेंटची अडचण तुम्हाला बिलकुल येणार नाही, सहजासहजी तुम्हाला त्या माध्यमातून काम करता येतात. आता प्रश्न असा आहे की थर्ड कॉलचं टेंडर ओळखायचं कसं? तुम्हाला वेबसाईटला दाखवतो, वेबसाईटला तुम्हाला फ्लॅश केला. ज्यावेळेस आपण ऑनलाईन ई टेंडरिंगच्या माध्यमातून टेंडर बघतो, एखादा आपण ग्रामपंचायतचं वगैरे टेंडर बघतो, ग्रामपंचायतच्या टेंडरमधून आपल्याला पूर्णपणे डिस्क्रिप्शन वगैरे वाचतो, पण महत्त्वाची त्यातली कुठली इन्फॉर्मेशन घ्यायची आहे की जे आपल्या कामाची आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला कसं काम मिळतं, तर त्यापैकी तुम्हाला ऑनलाईन आता एक वेबसाईट दाखवतो आहे, त्यामध्ये तुम्ही बघा. ज्यावेळेस आपण ऑनलाईन वेबसाईटला येतो, त्यावेळेस टायटल अँड रेफरन्स नंबर अँड टेंडर आय डी आपल्याला दिसत असतो. टायटल अँड रेफरन्समध्ये आल्यानंतर आपण इथं कामाची तुम्ही यादी बघू शकताय. हे तुम्हाला इथं कळालं की इलेक्ट्रिकल कनेक्शन जोडायचे काम आहे, त्यानंतर साहित्य खरेदी, पेविंग ब्लॉक जे असतात ग्रामपंचायतमध्ये लावण्यासाठी, तर ते त्यांना बसवायचे, हे त्याचं टेंडर आहे. यापैकी तिसरं टेंडर कसं ओळखायचं? आता ह्या कामातले हे फर्स्ट टाइम टेंडर आलेले आहे, त्यामुळे इथं तिसरं टेंडरचा कुठेही विषय नाही आहे. यानंतर या खालील मी तुम्हाला एक तिसरं टेंडर दाखवतो, त्यामध्ये तुम्हाला इथं दिसतंय सर्वांना, सर्वांना दिसतंय का? आत्ता एक टेंडर हायलाईट केलं मी. हो, दिसतंय सर. हो सर, दिसतंय. थर्ड कॉल प्रपोज आरसीसी ईएसआर ऍट करंडी तालुका अकोले. तर हे आहे 30 थर्ड कॉल. मग असे टेंडर आपल्याला बघायचे की जे थर्ड कॉल कुठले आलेले, म्हणजे यामध्ये या गोष्टीमध्ये तुमचा अभ्यास पण होतोय की थर्ड कॉल काय असतो, सेकंड कॉल काय असतो, फर्स्ट कॉल काय असतो, सेवन्थ कॉल काय असतो. कित्येक जर तुम्ही जर वेबसाईटला जर प्रॉपर चेक केला, तर आता हे बघा, ते अगोदरचं टेंडर तुम्हाला दाखवलं आणि दुसरं टेंडर अजून पण लाईव्ह आहे, त्याचा सुद्धा थर्ड कॉल आहे. झेडपी स्कूलचं काम आहे, इथं सुद्धा कुणीच बिडिंग केलेली नाही आतापर्यंत. हे कॉल तिसऱ्या वेळेस आलेलं आहे. त्यानंतर कुठले कामं घ्यायचे की जिथून पेमेंटची ॲश्युरिटी आली पाहिजे, सर्वात अगोदर काम करण्याच्या अगोदर सर्वांना असं वाटतं की नाही, पेमेंटची पूर्णपणे ॲश्युरिटी आलेली आहे. तर एक गोल्डन चान्स म्हणून तुम्हाला 2 टेंडर दिसत आहे. ऑक्शन सेल ऑफ ओल्ड स्क्रॅप मटेरियल ऑफ झेडपी ऑन द बेसिस ऑफ ॲज इट इज अँड व्हेरिट इज जशाच तसे त्यांना ते विक्रीला आहे. ऑक्शन सेल ऑफ ओल्ड CPU प्रिंटर अँड अदर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट ऑफ ZP ऑन द बेसिस ऑफ ॲज इट ॲज वेल ॲज बेसिसमध्ये दोन्ही पण काम आहे. आता हे दोन्ही काम आहे भंगारचे काम आहे. सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तरी सर्व भंगार विक्रीला आहे. तर इथे ओल्ड स्क्रॅपमध्ये शक्यतो नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, इथे जुने लाईटचे पोल्स वगैरे विकायला असतात. टेंडरची कॉस्टिंग पण खूप कमी आहे, इझिली 50 ते 60 हजार रुपयापेक्षा सुद्धा कमी इन्व्हेस्टमेंट आहे कामासाठी. एवढी जास्त इन्व्हेस्टमेंट सुद्धा करायची गरज नाही. आजचा आपला व्हिडिओचा सांगण्याचं उद्दिष्ट तेच आहे की आता
कोविड-19 मुळे बऱ्याच जणांकडे पैशाची कमतरता आहे, पण काम करण्याची लोकांची खूप मोठी क्रेज झालेली आहे. खूप जणांचे कामासाठी फोन येत आहे की मला काम पाहिजे आणि कुठलीही रिस्क आत्ता सर्वजण घ्यायला तयार आहे. पण कॅपिटल कमी असल्यामुळे आपण बऱ्याच वेळेस नवीन कामाकडे वळताना बरेच जण मागं घालतात. पण तुमच्याकडे तुम्हाला सोल्युशन देतो, कॅपिटल कमी असू द्या, अडचण नाही, पण कामही त्या पद्धतीचं आपल्याकडे उपलब्ध आहे. हे काम यासाठी सजेशन करतो की ज्यांना भविष्यात मोठा कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, त्यांनी ऑलरेडी प्रमाणपत्र जमा करण्यासाठी जे तुम्हाला हे काम सजेस्ट करतो. या माध्यमातून जर प्रमाणपत्र तुम्ही जमा करत गेले तर भविष्यात तुम्हाला हेच प्रमाणपत्र मोठ्या मोठ्या टेंडर्सला क्वालिफाय करतील. सर्वजण वाचून घ्या अगोदर, आणि नंतर याच टेंडरवर जर काही प्रश्न असतील तर मला विचारा, लगेच तुम्हाला उत्तर देतो. सर्वांनी वाचलं टेंडर? हॅलो. हाँ हो बोला. सर, साहेब, हे बांधकाम विभागाचं आहे ना टेंडर, तर यासाठी आपण तिकडे रजिस्टर पाहिजे का? गरज नाही. नाही का? हे बघा, एखादं भंगार घेण्यासाठी काय नोंदणी करता आणि काय करता, बरोबर आहे? म्हणजे भंगारसाठी हे काही असं काही एवढं स्किलचं काम नाही आहे. हे फक्त ओके. भंगार घेण्यासाठी माणूस पाहिजे आणि त्याची थोडी फायनान्शियल कंडिशन तेवढी पाहिजे. आता मला जर तुम्हाला एखादी गोष्ट विकायची आहे तर मला फक्त तुमच्याकडनं पैसा कसा मिळणार हीच मला अपेक्षित असते. त्यामुळं ओके. भंगारचा धंदा करायला पण खूप सोपं आहे, कारण भंगार प्रत्येक कंपनीला, जर तुम्ही जर स्टील ऑथॉरिटीच्या जर कंपन्या बघितल्या तर त्यांना भंगारची खूप आवश्यकता आहे. आणि शासनाकडे म्हणा किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा, माझ्याकडे आत्ता सध्या भंगारचे 2700 ई निविदा आहे, की जे इझिली फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप ॲक्ट लायसन आणि मिनिमम डॉक्युमेंट्समध्ये तुम्ही इझी घेऊ शकता. त्यापैकीच एक टेंडर आहे, इझी घेऊ शकतो आपण टेंडर, कुठलीही नोंदणी नाही, काही नाही. आज सॅम्पल असं दाखवलं की मी तुम्हाला मोठं सुद्धा टेंडर दाखवू शकतो, पण मी सुरुवात करतोय मी 20,000, 25,000 लाख रुपये, 2 लाख अशा पद्धतीने आपण सुरुवात करू, जेणेकरून प्रत्येक कॅटेगरीचा व्यक्ती त्यात इझिली बसायला पाहिजे. ओके. तर एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस लिलाव होतो तर लिलाव कसा चालतो ते अगोदर समजावून घ्या. हा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा चालतो, जरी तुम्हाला मी हे टेंडर दाखवलं पण हे टेंडर सर्व गोष्टीसाठी तुम्ही कॉमन समजा. तर ते लिलाव होण्याच्या अगोदर त्या लिलावासाठी एक तारीख तुम्हाला दिली असते, त्याला आपण म्हणू शकतो की इन्स्पेक्शन तारीख म्हणतात. त्याला इन्स्पेक्शन होतं ना प्रत्येक गोष्टीचा, की तिचा पूर्णपणे बघावं लागते आपल्याला वस्तू आणि नंतर आपण तिचा बाजारभाव ठरवावा लागतो. हा लिलाव करायचा तपशील मध्ये काय दिलं यांनी, तुम्हाला आता लक्षात आलं असेल की स्टील कपाट व इतर लोखंडी फर्निचर साहित्य किती मिनिमम काम आहे, वाजवी किंमत किती आहे, निविदेची फीस किती आहे, म्हणजे कुठलाही व्यक्ती इझी घेऊ शकतो काम आहे. आणि या सर्टिफिकेटच्या नंतर त्यांना भविष्यात खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी मिळतात, हे पूर्णपणे पॉसिबल आहे. टेंडरसाठी बेसिक डॉक्युमेंट्स तर तुम्हाला दाखवतो, पण अशाही पद्धतीचे टेंडर्स असतात, त्यामुळे तुम्हाला मूळ दाखवण्याचा विषय आहे की खूप कमी डॉक्युमेंट्समध्ये कमी पैशामध्ये सुद्धा टेंडर घेता येतात. टेंडरसाठी खूप काही मोठे पैसेच लागतात असं नाही आहे, कसंही तुम्ही छोट्या ह्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. टेंडरसाठी इथं फक्त डॉक्युमेंट्स मागितलेले यांनी GST, फक्त GST. आणि GST असेल नसेल तरी सुद्धा साधारण तुमचं जे काही नॉर्मल रजिस्ट्रेशन असेल त्या नॉर्मल रजिस्ट्रेशनवर पण सुद्धा तुम्ही टेंडर भरू शकता. तर हे फक्त टेंडरिंग मध्ये शक्य आहे. आणि हे टेंडर असून सुद्धा या टेंडरला अजूनही एकाही जणांनी याला बिड केलेलं नाहीये.
म्हणजे यांनी याची वाजवी किंमत ठेवलेली, उदाहरण 2,500 रुपये. तर ज्यावेळेस आपण ऑनलाईन बोली लावायला जातो, तर बोली लावताना याची 2,500 तुम्ही बोलली पाहिजे किंवा जास्तच बोलली पाहिजे अशी नाही आहे. ज्यावेळेस त्या वस्तूला कोणी पार्टिसिपेटच नाही आहे, तुम्ही जी बोली म्हणणार त्या बोलीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळण्याची शक्यता असते. ही गोष्ट इथं तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. कुणाला काही प्रश्न आहे याबद्दल? अशा टाईपचे टेंडर सर कोणत्या साईटवर असतात? ऑप्शनचे कॉल म्हणताय का? झालेले आहे ऑलरेडी. हो काय म्हणताय, एकदा पुन्हा विचारा. सर, ज्यांचे असे कॉल जास्त कॉल झाले, जे जे टेंडर आहे एकदा दोनदा, तर तसे असे टेंडर कोणत्या साईटवर असतात नाही, ते त्याच जास्त? साईटवर असतात. कारण असं काही फरक नसतो की जे काही टेंडर कॅन्सल झाले तर मग ते काही वेगळ्याच वेबसाईटला येतील असं नाही. त्याची अच्छा वेबसाईटच एक असते, पण पूर्णपणे टेंडरिंग आपण म्हणजे टेंडरिंग मधले जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, की जसं की टेंडरिंग मध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळेस आपण वर्डिंग शिकवतो की या वर्डिंगला तेच म्हणतात आणि त्याचा अर्थ तुम्ही तसाच समजायचा आहे, तर ते जर अर्थ आपल्याला कळाला तर मग प्रॉपर ते टेंडर तुम्हाला वाचता येईल. त्यापैकीच एक दुसरं टेंडर अजून तुम्हाला दाखवतो. सीपीयू व इतर इलेक्ट्रिकल साहित्य इथं विकणे आहे, त्याची बोली किंमत पण बघा फक्त 1,500 रुपयाचं टेंडर आहे. त्यातले 500 रुपये तरी ते जाणार आणि 1,000 रुपये वापस येणार. म्हणजे 500 रुपयामध्ये टेंडर भरू शकतो आपण, आणि तिथं बिड करून जर तुम्हाला त्या चांगला रेट मिळाला तर तुम्ही ते बाहेरच्या ठिकाणी सुद्धा आउट करू शकता. हे तर कमी रेटचं दाखवतोय की जेणेकरून कमीपासून सुरुवात करून आपण एक एक यांना अपग्रेड करायचं बघू, त्यामुळे तुम्हाला ते दाखवलं. तर आणि विशेष म्हणजे या टेंडरचं सुद्धा डेट एक्सटेंशन झालेलं आहे, हे टेंडर बघून भरलेलंच नाही आहे. तर असे टेंडर शक्यतो शोधायचे की जे कमी पैशामध्ये आपल्याला लवकरात लवकर तिथून चांगला व्यवसाय आपल्याला करता येईल असे टेंडर्स आहे. कोणाला काही अडचण? हॅलो सर. हा बोला. सर, हे संस्थेला म्हणजे प्रायोरिटी असते का ह्या लिलावामध्ये? नाही, प्रायोरिटी नाही म्हणतायत, कारण प्रायोरिटी शब्द म्हणजे असा आहे की संस्थेला प्रोविजन, तसं नाही आहे. संस्था हा बिझनेस करू शकते, अडचण नाही. हो का? संस्थेला ऑलरेडी आपण कित्येक व्यवसाय सांगितलेले आहे की ते संस्थेच्या माध्यमातून करता येतात, त्यामुळे हा पण त्याच्यामध्ये आहे. तुम्ही इथूनही सुद्धा तो करू शकता. हो. सर, हे ऑप्शन मधून समजा हे आपण हे करणार त्यांच्याकडून, याच्या घेणार त्यांच्याकडून कुठलंही मटेरियल समजा, तर हे आपण घेतल्याच्यानंतर सेल कुठे करणार? यासाठी मार्केट उपलब्ध आहे का आपल्याकडे? मार्केट याच्यासाठी खूप मोठं मार्केट उपलब्ध आहे. तुम्ही पुरवू शकणार नाही एवढं मोठं मार्केट सध्या उपलब्ध आहे त्यासाठी. अच्छा. तुम्ही शेअर मार्केटचे काही माहिती आहे तुम्हाला थोडीफार? आहे पण एवढी नाही. म्हणजे ती नसल्यामध्येच आहे. हाँ. तर त्याच्यामध्ये जसा स्टीलचा, लोखंडाचा, सोन्याचा, चांदीचा कसा रेट चढ उतार होतो, नेहमी नेहमी चेंज होतो ना रेट, तसा बंगारचा रेट ज्यावेळेस तुम्ही बंगार घेता त्यावेळेस मार्केटचं काय सिच्युएशन आहे त्या पद्धतीनं बंगार घ्यायचं. कधी अच्छा. कधी कधी तुम्ही 20 रुपयांनी लोखंड घेतलं आणि कंपनीत जाईपर्यंत ते 18 रुपये होऊ शकतं किंवा 15 रुपये होऊ शकतं, होतं ना असं. तर ते खबरदारीमध्ये घ्यायची अगोदर की कितीमध्ये घेतोय, आणि ज्यावेळेस तुम्हाला असं कळालं की आता मार्केट कुठंतरी पडलं खाली किंवा लोखंडाचे भाव खूप काही कमी झाले, तर त्यावेळेस मग स्टॉक करायचा प्रयत्न करायचा. अच्छा. तुम्ही कधी जर बघितलं तुमच्या आसपासचे लोक जे स्टॉकिस्ट लोक आहेत ते भंगार गोळा करतात, बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो अरे विकत का नाही किंवा याला कोणी घेतं का नाही, तर ते लोक काय स्टॉक करतात, ते बरोबर अपॉर्च्युनिटीज बघतात. कुठली अपॉर्च्युनिटी आपल्याला येते की ती अपॉर्च्युनिटी बघतात, आणि ज्यावेळेस त्यांना त्यांच्यापेक्षा वाजवी चांगला दर मिळतो त्यावेळेस ते आउट करतात पूर्णपणे सामान. तर बंगारच्या धंद्यामध्ये तेच आहे. ज्यांना आतापर्यंत एवढेच व्हिडिओज बनवले आपण व्यवसायावरून, ज्यांना अजूनही काही सुचलं नाही, तर मी तर त्यांना सजेस्ट करतो तुम्ही हा धंदा बिंदा चालू करा. याला मार्केटमध्ये चांगलं म्हणजे चांगली खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे धंद्याला. हॅलो. हाँ बोला.
हॅलो हा बोला सर. मी काय म्हणतो, आता हे आपण टेंडर भरायच्या अगोदर आता हे ऍज इट इज वेअर इट इज बेसिसवर आहे ना, ऍज वेअर ऍज बेसिस बरोबर. हा तर मला काय म्हणायचं होतं, तिथं जाऊन आपल्याला ते सगळं बघितल्याशिवाय टेंडर कोट करणं शक्य होणार नाही ना. नाही बरोबर आहे, तुमच्या प्रश्नाला एक उत्तर सांगतो, मला कळालं तुम्हाला काय विचारायचं आहे. तर आता हे हा सर, तुम्ही तुम्ही कुठं बोलताय? मी सर पुण्यातून बोलतो, चिंचवड. बरोबर, आता तुम्ही पुण्यामधनं बोलताय आणि आता तुम्हाला भरायचं आहे नागपूरला टेंडर, बरोबर आहे. यस सर. पण 3 लाख रुपये, 5 लाख रुपये, 25 लाख रुपयाच्या टेंडरसाठी नागपूरला जाणं पॉसिबल नाहीये. समजा आत्ताची कंडिशन पकडा की नागपूरला जाणं तरी शक्य नाहीये, पण टेंडर भरायचंय. टेंडरिंग मध्ये असा एक क्रायटेरिया असतो, ते ऍज युअर ऍज बेसिस दिलं म्हणून ठीक आहे, बरोबर आहे. पण काही टेंडर असे असतात की तिथं लोखंडाच्या मापास सकट तिथं पूर्णपणे त्याचं इस्टिमेटेड काढलं जातं. म्हणजे कुठलाही टेंडर काढण्याच्या अगोदर त्याची शासनाकडनं त्याची एक व्हॅल्यू काढली जाते, त्याला व्हॅल्युएशन काढले जाते, बरोबर आहे. कारण डायरेक्टली ते असं तर टेंडर देणार नाही ना की नुसतं आमच्याकडे लोखंड आहे आणि लोखंड कोणाला घ्यायचं त्यांनी त्यांनी बीड करा असं होत नाही. ते काय करतात, त्यांच्या शासनामार्फत ते काय करतात, त्याचं मोजमाप करतात आणि एक प्रॉपर सीए कडनं ज्या दिवशी टेंडर पब्लिश झालं त्या दिवशीच्या रेट प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन काढतात की हा आता हे टेंडर 20 लाख रुपयापर्यंत याची व्हॅल्यू आहे आणि 20 लाख रुपयापर्यंत आम्हाला पैसे येणं अपेक्षित आहे. मग तुम्ही काय करायचं, तुम्ही पुण्यामधून आहे चिंचवडमधून आहे, तुम्ही काय करायचं, तुम्ही तिथंच व्हॅल्युएशन काढायची की या लोखंडाचा भाव आपल्याकडे काय जाऊ शकतो, आपला रेट. हा आपला रेट, कारण ज्यावेळेस ती टेंडरची ऑप्शनची ऑप्शन ज्यावेळेस ते पब्लिश होतं त्यावेळेस त्यांचा सर्च रिपोर्ट त्याच्यामध्ये अपलोड असतो, त्यात क्वांटिटी असणार, त्यात क्वांटिटी पण असणार, त्याचं वजन असणार, त्याची त्याची काय गुणवत्ता वगैरे आहे, थिकनेस किती आहे, ते सर्व डिटेल मध्ये त्यात असणार. ओके. पण खबरदारी काय घ्यायची ते पण तुम्हाला सांगतो. माझं म्हणणं आहे की तुम्ही बीड करणार तर तुम्ही घरून त्याचा रेट टाकणार, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणणार अरे आपण मी तर इथं आलो, हे तर कागदपत्र दिलेलं वगैरे आणि इथं तर कमी दिसते भंगार, असं होतं बऱ्याच वेळेस काही ठिकाणी. ते छोट्या क्वांटिटीत होतं, मोठ्या क्वांटिटीत होत नाही, कारण मोठी क्वांटिटी शक्यतो गव्हर्नमेंट मोजत नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी रेकॉर्ड प्रमाणे ते देतात. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही त्या कामाचा आदेश घ्यायला जाता तर कामाचा आदेश घेतल्यानंतर तुम्ही तर ऑलरेडी शासनामध्ये फसून जाणार, तुमच्याकडनं डिपॉझिट घेणार आणि जोपर्यंत तुम्ही तो माल उचलणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते बांधून घेणार आपल्याशी. तर त्यावेळेस अगोदर त्या मालाची खात्री करून घ्यायची तिथं गेल्या की तो माल तेवढ्या व्हॅल्युएशनचा आहे की नाही आणि नंतरच तुम्ही पुढील प्रोसिजर करायची, म्हणजे जेणेकरून तुम्ही टेंडर मध्ये कुठून गुंतणार नाही आणि तुमचं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचाल. बरोबर. अशाच पद्धतीचा अजून एक टेंडर तुम्हाला दाखवतो, टेंडर आहे अमरावतीचा. अमरावतीची जी काही युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये पेपरची रद्दी विकायला सध्या आहे. तर तिचा सुद्धा तसाच विषय आहे, त्यांनी किलो प्रमाणे रेट मागितलेले आहे, त्यांनी क्वांटिटी तुम्हाला सांगितली नाही सांगितली काही अडचण नाही, किलोचा रेट मागितलेला आहे ना तर मग किलो प्रमाणे तुम्ही रेट द्यायचा. तर अशा पद्धतीने सुद्धा बीड होतं, त्याच्यामध्ये ऑप्शनचे पण बरेच प्रकार आहे. त्या पद्धतीने आपण जर ते भरलं तर त्या पद्धतीने समजा त्याची बिडिंग जर झाली तर तिथून सुद्धा तुम्हाला टेंडर मिळण्याचे चान्सेस असतात. ग्रामपंचायतमध्ये शक्यतो तीच खबरदारी घ्यायची आहे, फर्निचरमध्ये किंवा जे काही लाईट्स वगैरे असतात त्यांच्या काही बॅटरीज वगैरे असतात तर त्यामध्ये ज्यावेळेस ऑप्शन होतं त्यावेळेस शक्यतो ग्रामपंचायतसाठी सजेस्ट करतो, ग्रामपंचायतची कुठलीही गोष्ट शक्यतो व्हेरीफाय करून घ्या, कारण तिची व्हॅल्युएशन 3-5 लाख रुपये असते आणि ऑलरेडी एवढं तर आहे की कमी क्वांटिटीची व्हॅल्युएशन शक्यतो जास्तच निघते, त्यामुळे ती शक्यतो तुम्ही तिथं जाऊन तिची शहानिशा केलेली तरी मला तरी वाटतं ते बरं राहील. डायरेक्टली टेंडर भरण्याच्या अगोदर ते तुम्ही शक्यतो करायचं आहे, ती प्रोसिजर फॉलो कर. व्हिजिट करायच्या अगोदर त्यांना कल्पना द्यावी लागते का? नाही, त्यांना कल्पना बिलकुल द्यायची नाही, कारण ऑलरेडी बऱ्याच बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये काय असतं एकमेकांचे व्यक्ती ठरलेले असतात, तुम्ही गेल्यानंतर ते लगेच सांगणार आहे तुमचा कोणतरी व्यक्ती येऊन गेला किंवा काय गेला, तिथली सिच्युएशन बघायची आणि वेळेवर जायचं कधी बघायला.
टेंडर कधीही वेळेवर बघायला जायचं, नाहीतर आपल्याला वाटतं आज टेंडर आलं चला तिथं लगेच बघायला, तसं कधी काही करायची नाही, कारण टेंडर काही कुठं पळून जात नाही, काहीच होत नाही टेंडरला. टेंडर ऑनलाईन असतं, एक दिवस अगोदर किंवा टेंडर पूर्णपणे भरून टाकायचं आणि रेटसाठी बाकी ठेवायचं आणि नंतर वेळेवर रेट टाकायचा, तरी चालतं, काही अडचण नाही. ठीक आहे, ओके ओके. तुम्हाला असंच एका युनिव्हर्सिटीचं टेंडर फ्लॅश करतो ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही पैसे भरण्याची गरज नाही, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट टेंडरही भरू शकता आणि कमी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला ते रद्दीचं जे काही टेंडर्स आहेत ते पण तुम्हाला मिळतं. त्या टेंडरच्या अटी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की भंगारचं किंवा स्क्रॅपचं टेंडर तुम्हाला भरायला किती सोपं होतं. सर्वांना PDF दिसते? नाही नाही सर, नाही दिसते दिसते. यामध्ये जे काही रद्दी विकायचं टेंडर आहे तर एक वर्षासाठी यांना कॉन्ट्रॅक्टर फायनल करायचं आहे. म्हणजे एक वर्षाचा रेट जो आहे तुम्ही तो वन टाइम दिला तरी चालेल, 5 रुपये 7 रुपये किलो जर दिला तर तिथं जे काही रद्दी निघेल ती तुम्हालाच मिळणार. यासाठी डॉक्युमेंट्स पण खूप मिनिमम डॉक्युमेंट्स आहे, जसं गुमास्ता प्रमाणपत्र, दुकाने व संस्था, GST, पॅन कार्ड, टेंडरची फी भरायची गरज नाही, अनामत रक्कम भरायची गरज नाही, ऑर्डर कॉफी, परचेस ऑफ वेस्ट पेपर तुम्ही प्रायव्हेटची पण देऊ शकता, त्याला काही अडचण येत नाही. सर ऑर्डर कॉपी म्हणजे काय? ऑर्डर कॉपी म्हणजे एखादं तुम्ही जुनं जर काम केलेलं असं शासनाचं तर तुम्ही प्रॉपर त्या कामाबद्दल, म्हणजे ते काम तुम्हाला ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे की नाही याची खात्री करायची. सरळ सरळ म्हणायचं तर अनुभव प्रमाणपत्रासारखं असतं. एखादं काम आपण भेटतो ना, ऑर्डर कॉपी म्हणजे वर्क ऑर्डर. हा ओके सर, ओके. वर्क ऑर्डर म्हणजे, तर वर्क ऑर्डरला पण 3 शब्द येतात. एक आपण म्हणतो नॉर्मल वर्क ऑर्डर, नंतर त्याला म्हणतात कामाचे आदेश, पुन्हा त्याला PO पण म्हणतात. मग इथून काही असं कन्फ्यूज व्हायची गरज नाही, हे सर्वांचा अर्थ एकच होतो की त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे, त्या ऑर्डरला आपण 3 शब्द जे आहे त्याचा पूर्णपणे अर्थ एकच होतो. तर विद्यापीठाच्या विभागातील खालील प्रकारच्या उपलब्ध होणाऱ्या रद्दीची जिथे आहे जशी आहे या तत्वावर विक्री करायची आहे, यासाठी 1 वर्ष कालावधीकरिता दर देण्यात यावे. उपयोगात आलेल्या उत्तरपत्रिकांची रद्दी, खरडे वगैरे काढून द्यावे लागतील. सर्व प्रकारची उपयोगात आणलेली प्रपत्रे व परीक्षा आवेदनपत्रे, वृत्तपत्राची रद्दी, उपयोगात आणलेली इतर रद्दी, तर ही रद्दी त्यांना विकायची आहे. तर सोपं काम आहे, काही जास्त अवघड नाही. तिचं मोजमाप कसं करायचं, काय करायचं, कशी उचलायची याची पूर्णपणे यात माहिती दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर हे टेंडर पूर्णपणे टाकतो, तिथे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. रेट पण तुम्हाला अशा पद्धतीनं द्यावा लागतो. आत्ता तुम्ही जो प्रश्न केला होता की टेंडरिंगमध्ये अजून काय गोष्टी असतात, ऑक्शनमध्ये हे ऑक्शन असं नसतं. ऑक्शनमध्ये अजून 5 प्रकारचे ऑक्शन असतात. हे ऑक्शन झाले वन टाईम ऑक्शन, आणि काही असतात लॉट टाईम ऑक्शन. म्हणजे तुम्ही एखादा पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असाल, एखाद्या व्यक्तीने 1 रुपये सांगितल्यानंतर दुसरा व्यक्ती सांगतो अजून एक वेगळा रेट सांगतो, तिसरा अजून एक ट्रिक सांगतो, चौथा अजून एक रेट सांगतो, ते ऑक्शन वेगळं, ते लाईव्ह ऑप्शन. आणि हे ऑप्शन असतं वन टाईम ऑप्शन. म्हणजे एखादी वस्तू जर बघितली तर तुम्ही तिला, जसं प्रॉपर्टी ऑप्शन होतं की प्रत्येक वेळेस प्रॉपर्टीचं ऑप्शन वाढत वाढत जातं आणि जो उच्चतम बोली बोलतो त्याला ते टेंडर मिळतं, त्याला ते ऑप्शन मिळतं, त्याला ती प्रॉपर्टी मिळते. तर हे ऑप्शनचे बरेच प्रकार आहे. तुम्ही हे जे टेंडर दाखवतो याचा अर्थ असा नाही की हेच ऑप्शन आपल्याला मिळतं किंवा अशीच ऑप्शन असतं, तर असं नाही आहे. ते तुम्हाला क्लिअर करतोय तो विषय, म्हणजे तुम्ही कन्फ्युजन व्हायला नको. लक्षात आला विषय इथपर्यंत? यस सर. ग्रामपंचायतच्या टेंडर बाबतीमध्ये जर कोणाला काही अडचण आहे तर विचारा, कारण माझ्याकडे आत्ता एक टेंडर आलेलं नवीन, ते नवीन टेंडरची तुम्हाला माहिती सांगतो आणि नंतर मग आपण सेशन पूर्णपणे संपवू. तर एक ते महत्त्वाचं टेंडर आहे, जेणेकरून खूप जणांचे त्या टेंडरसाठी मला फोन आले होते, पण आज लकीली ते टेंडर माझ्याकडे आलेलं आहे, तर त्याची पण तुम्हाला माहिती शेअर करून जातो.
ग्रामपंचायतचा आजचा जो विषय होता तो सर्वांना क्लिअर झाला, कसे काम घ्यायचे काय घ्यायचे. तर कुणाचे काही प्रश्न नाही आहे ग्रामपंचायतसाठी? सर माझ्याकडे ग्रामपंचायतचं एक टेंडर आहे आमच्या गावामधलं, कुठलं ते तुम्हाला मी व्हॉट्सअपला. कुठलं गाव आहे तुमचं? साकोरा, नांदगाव साकोरा सर, तालुका नांदगाव साकोरा. नाशिक आहे का? काय सर कशाचं काम आहे ते? ते ग्रामपंचायतीचं काम आहे सर, अंगणवाडी बनवण्यासाठी. सिव्हिल 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 काम आहे. सिव्हिलचं काम आहे का? 8,50,000. तुम्ही सिव्हिलचे कॉन्ट्रॅक्टर आहे का? नाही सर, मी रजिस्ट्रेशन म्हणजे मी प्रोसेस मध्ये रजिस्ट्रेशनचा. तुमच्या टेंडरची तारीख ऑलरेडी वाढलेली आहे, भरलं नाही कोणी टेंडर अजून. तुम्हाला दिसतं का डेस्कटॉपला? दाखवलं मी बघा. हो बरोबर आहे सर, त्याची डेट वाढलेली आहे. ती डेट इथं समजायची तुम्हाला, दिसते इथं. हो बरोबर, या टेंडरची डेट वाढलेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे 10 तारीख, शेवटची आहे टेंडरची. बरोबर सर. हा हा तर आता कुणाला अडचण नाही ग्रामपंचायत बद्दल. ग्रामपंचायत बद्दल ऑलरेडी काही जे काही निविदा आहे, तर जर काही कोणाला काही लक्षात नसेल आलेलं तर उद्या आपण पुन्हा याच्यावर तर चर्चा करूच, काही अडचण नाही. पण यासाठी तुमच्याकडे प्रश्न पाहिजे, जेणेकरून प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडनं येत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे ई टेंडरच्या गोष्टी समजू शकत नाही. ऑलरेडी मी मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला देतोय, पण ऑलरेडी मला त्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती आहे. पण जोपर्यंत तुमचे प्रश्न कुठून उद्भवत होत नाही, तुम्ही जर मला प्रश्नच केले नाही तर मला तुम्हाला समजून सांगायला बऱ्याच गोष्टी अवघड जातात. त्यामुळे तुम्ही जे प्रश्न उपलब्ध करणार त्या पद्धतीने मला पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगता येईल. सर प्रत्येक ग्रामपंचायतचे टेंडर ऑनलाईन निघतात का? सर्व टेंडर ऑनलाईन असतात, फक्त 1,00,000 रुपयाच्या आतमध्ये तुम्ही लोकलला काम घेऊ शकता. ग्रामपंचायतचे पूर्ण हे टेंडर सर जिल्हा परिषद प्रकाशित करते की ग्रामपंचायतच करते? नाही, ग्रामपंचायत एवढी मोठी ऑथॉरिटी नसते, फक्त ग्रामपंचायतचे डिजिटल सिग्नेचर युज केल्या जाते. मी अगोदर बोललो ना तुम्हाला, ग्रामपंचायत काही एवढं मोठं ऑर्गनायझेशन नाही आहे की ते स्वतःच्या क्रेडिटवर पूर्णपणे पब्लिश करेल. कारण ग्रामपंचायत जी आहे ती जिल्हा परिषदच्या फंडवर काम करते. आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, मनरेगाची वगैरे स्कीम असेल, तर याच्या अंडरमध्ये ते काम करतं. त्यामुळे त्याला कुठे स्पेशली टेंडर फ्लोट करायची त्यांना ऑथॉरिटी नाही आहे. त्यांचे जे काही वरचे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडे सर्व राईट्स ऑलरेडी, त्यांच्याकडे सर्व गोष्टीचे अधिकार असतात. आपल्याला कुठली जरी माहिती घ्यायची असेल तर ते जिल्हा परिषदला जाऊन घ्यावं लागेल? नाही 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 नाही, टेंडर तुम्हाला ग्रामपंचायत, कारण ज्या गोष्टीचं काम करायचं आहे त्या गोष्टीचं काम ऑलरेडी तुम्हाला काम तर करावं लागेल गावामध्येच. आपल्याला ऑथॉरिटीशी काही टेंडर असेल? नाही नाही, टेंडर पासून बिलिंग पासून जे काही गोष्टी असतील त्या तुम्हाला ग्रामपंचायतलाच करावं लागतील. कारण जोपर्यंत ग्रामपंचायतची एनओसी जात नाही तोपर्यंत तुमचं बिलच निघणार नाही. त्यामुळे टेंडर भरताना टेंडर मिळवताना वरचं डेजिग्नेशन हे कोण आहे हे का विचार करायचा तुम्हाला सांगतो. म्हणजे माझं सांगण्याचं उद्दिष्ट काय होतं की कधी कधी काय होतं की आपल्याला माहित नाही राहत की या टेंडरला बजेट आहे की नाही, आणि आपण ते टेंडर भरतो आणि नंतर बिलासाठी चक्र मारतो. अगोदर डेझिग्नेशन समजून घ्यायचं की या टेंडर ठीक आहे बाबा, जिल्हा परिषद आहे म्हणजे इथलं आपल्याला बजेट मिळतं आणि याचं बजेट कुठंतरी अप्रूव्ह असतं, मग इथं काम करण्यास हरकत नाहीये. त्यासाठी ते डेझिग्नेशन तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. सर एक प्रश्न होता. हा बोला. असं होतं की आता हे काम जे आपण करणार त्याच्यावर साधारण सुपरविजन किंवा त्याच्यावर कंट्रोल कुठल्या टेक्निकल पर्सनचा राहणार की जेणेकरून त्याच्याशी आपला संबंध येणार? सध्या तरी जर तुम्हाला टेंडर मिळालेलं नाहीये, जर असं ही कंडिशन जर बघितली तर सध्या तुमचा संबंध डायरेक्टली तिथल्या ग्रामपंचायत सोबत राहील. कारण टेंडर आतापर्यंत मिळालेलं नाहीये, जरी तुमचा संबंध जिल्हा परिषद आहे किंवा त्यांच्या वरच्या ऑर्गनायझेशनला तुमचा संबंध आहे, पण मुळात तुम्हाला पूर्णपणे काम जे आहे त्यातला जो काही मॅप्स होत्या तो पूर्णपणे मॅप्स तुमचा त्या गावामध्ये चालतो, ग्रामीण ग्रामीण
म्हणून सर्वात अगोदर आपलं बोला प्रशासकीय गोष्टी ग्रामपंचायतची आणि टेक्निकल त्याच्यातल्या ज्या गोष्टी असतात उद्या त्या काय होतं की आपण त्यांच्या मर्जीतला माणूस नसला की ते आपल्याला त्रास थोडासा देतात वगैरे हे असंच पाहिजे तसंच पाहिजे किंवा काय काय तर हे इंजिनियर जे समजा ह्याचे येतात पंचायत समिती वगैरे तर ते असतात काय ह्यांचंच काय असतं सगळं नाही हे बघा कुठलाही ग्रामपंचायतचा व्यक्ती म्हणा किंवा ग्रामसेवक म्हणा किंवा अजून काही ग्रामपंचायत सदस्य म्हणा ग्रामपंचायतची रचना कशी आहे ग्रामपंच कुठल्याच ग्रामपंचायतला एखादा इंजिनियर आतापर्यंत असा अपॉइंट केलेला नाहीये कारण ऑलरेडी ऑलरेडी त्याचा राईट कोणाकडे आहे जिल्हा परिषदकडे तुम्ही पाण्याच्या टाकीचं बांधकाम केलं मी असं समजतो बरोबर आहे ग्रामसेवकाला त्यातलं काय कळणार सरपंचांना काय कळणार त्यातलं मग याला काय करणार तुमचं टेंडर ज्यांनी काढलेलं आहे तुम्ही अगोदरची पीडीएफ बघितली का व्यवस्थित नाही नीट वाचले पीडीएफ मध्ये एक सही होती एका व्यक्तीची की त्यांनी सँक्शन रिपोर्ट बनवला होता तो इंजिनियर झेडपीचा होता आता नंतर समजा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की तिथं सँक्शन कोणी केलेले आहे त्या इंजिनियरना म्हणजे तुमच्या कामाबद्दल जे काही गोष्टी आहेत तुमची एमबी रेकॉर्ड असते स्पेसिफिकेशन असो काय असो हा तर तुमची एमबी रेकॉर्ड कोण करणार तो करणार मग तुम्हाला एमबीचं पहिलं पत्र ग्रामपंचायतला द्यावे लागणार की हे मी काम पूर्ण केलेलं आहे माझा प्रस्ताव पुढे पाठवण्यात यावा आणि तुम्हाला डायरेक्टली जिल्हा परिषद मध्ये जाऊन त्या इंजिनियरचा सर्च रिपोर्ट वगैरे सही करून नंतर तुमचं बिल बिलासोबत तुम्हाला ते जॉईन करून तुम्हाला समोर द्यावं लागेल एकदा तुम्हाला सर्च रिपोर्टवर सही झाली तुमची एनओसीवर सही झाली मग तुम्हाला बिलापासून कुठलीच व्यक्ती रोखू शकत नाही हॅलो हॅलो हा नमस्कार सर असे काही काम असतात ग्रामपंचायतला किंवा त्यांचा ठराव लागतो काम घेण्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव वगैरे असं काही नसतो कारण ग्रामपंचायत ठराव करूनच आपल्या जो देत असतो ज्यावेळेस 1 लाख रुपयापर्यंत काम असतं त्यावेळेस ते डायरेक्टली कोणाकडनं ते करून घेऊ शकतात कारण ही टेंडरिंग पद्धत त्यांना दिलेली नाहीये त्या संदर्भातला जी आर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय थोड्या वेळामध्ये तो जी आर व्यवस्थित तुमच्या लक्षात येऊन जाईल 1 लाख रुपयापर्यंत कसे काम घ्यायचे ऑलरेडी तुम्ही तिथली रिक्वायरमेंट बघून डायरेक्टली त्यांना 50,000, 50,000 चे 2, 30,000 चे 4 अशा पद्धतीने सुद्धा काम करू शकतात हो सर एक विचारायचं होतं हा बोला जी मगाशी तुम्ही हे सांगितलं की वाजवी किंमत जी असते कोणत्याही एखाद्या कामाची त्यापेक्षा एखादं कोणीच नाही भरलं ना आपण जर एकट्याने टेंडर भरलं कमी आहे ना तर मग आपल्याला मिळू शकतं की त्यांची जर समजा सपोज 2,500 रुपये त्यांची वाजवी किंमत आहे आणि आपण जर 2,000 केली तर चालेल का हे बघा आता 2,500 विषय न सांगता मी तुम्हाला 10 लाखाचं उदाहरण देतो कारण 2,500 बद्दल प्रेडिक्शन करणं जास्त अवघड जाईल पण एखाद्या गव्हर्नमेंटचं एखादी वस्तू विक्रीली आहे त्याची किंमत त्यांनी 10 लाख रुपये काढली तर 10 लाख रुपयामध्ये इन्क्लूड जीएसटी वगैरे ट्रान्सपोर्टेशन वगैरे करून आपल्याला ते सर्व आणावं लागतं पण मुळात जर ते वस्तूची कंडिशन बघून जर 11 लाख रुपये येत असतीलच असं डिपार्टमेंटलाही माहिती राहतं कारण त्यांनी डिप्रिसिएशन व्हॅल्यू काढत असतात प्रत्येक वेळेस जी वस्तू तुम्ही घरी घेता तुम्ही जर साधं टायरचं गाडी घेतली आपण तर ते टायरला सुद्धा घसही मिळते बघा तुम्ही जर तुमचं बिल बनवलं टायरचं तर तिला डिप्रिसिएशन म्हणजे त्याची घसही प्रमाणे तुम्हाला ते स्क्रॅपमध्ये गिनल्या जाते ती तर प्रत्येक कामाची व्हॅल्युएशन करते जर तुम्ही 10 लाख रुपयाचं काम डायरेक्टली 6 आणि 7 मध्ये भरायला तर मिळणार नाही पण 10 लाख रुपयाचं काम तुम्ही समजा 70 पर्यंत 9,70, 9,80, 9,90 अशा आसपास घेतलं तर मिळण्याचे चान्सेस असतात पण डायरेक्टली असंही त्यात नाही आहे की तुम्ही 10 लाखाचं काम भरलं आणि 10 लाखपर्यंत मिळालं तर मिळेल पण जास्तच बिलो भरल्यानंतर मिळण्याचे चान्सेस खूप कमी होतात मग अशा वेळेस ते काय करतात ते पण लक्षात घ्या 10 लाख रुपयाचं काम नाही आलं तर समोरची ऑथॉरिटी आता समजावून घेते की 10 लाख रुपयाच्या कॅपॅसिटीवाला माणूस सध्या मार्केटमध्ये नाही मग ते काय करतात त्या टेंडरचे तुकडे करतात 2 10 लाख रुपयाच्या कामाला 5-5 मध्ये डिवाइड करतात त्याचे 2 तुकडे करतात त्याला म्हणतात 2 लॉट 2 लॉट मध्ये काम गेला आणि कदाचित असंही झालं की ते 2 कोणी भरले नाही मग त्याचे 4 लॉट होतील बरोबर आणि एवढं तर तुम्हाला गॅरंटी देतो की 10 एका लॉट मध्ये जेवढे पैसे नाही आले तेवढे 4 लॉट मध्ये ते जास्त पैसे घेऊन जातात तर हे असं असतं ते म्हणजे हे जे ऑप्शन मध्ये जेव्हा आपण चर्चा करू त्यावेळेस तुमचे बरेच प्रॉब्लेम तिथे क्लिअर होतील
आपण एखाद्या दिवशी लाईव्ह ऑक्शन तुम्हाला सर्वांना शिकवतो की बसल्या बसल्या तुम्ही महाराष्ट्रातली कुठलीही प्रॉपर्टी, कुठलंही ऑक्शन तुम्ही घरी बसल्या एक बोली लावू शकता त्याची. तर ती बोली कशी चालते, 5 मिनिटात तुम्हाला कशी बोली बोलावं लागते, त्यानंतर समोरच्या व्यक्तीने किती रेट टाकला, कशी बोली बोलणार, याच्या सर्व माहिती आपण ऑनलाईन शिकून लवकरच. ग्रामपंचायतचे सर्वांचे प्रश्न झाले का? कुणाचे प्रश्न अजून बाकी आहे? सर माझी एक विनंती होती की सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, तुम्ही ते लेक्चर घेणार होते ना सेशन त्याच्यावरती? हो, त्याचे ऑलरेडी मी प्रस्ताव वगैरे सुद्धा भरून ठेवला सॅम्पल मध्ये, सर्व प्रस्ताव माझ्याकडे तयार आहे. प्रस्ताव मध्ये काय नाव द्यायचे, नियोजित कोण आहे, बँकेचं वगैरे कसं द्यायचं. पण आज ग्रामपंचायतचा ते रात्री मेसेज झाला होता, त्यामुळे ते आज आपण तो घेतला नाही. पण उद्या आपण तो 100% त्यावरच चर्चा करू, जेणेकरून नवीन प्रस्तावचे जे लोक आहे नवीन येणार आहेत त्यांनी पूर्णपणे एक रजिस्टर हातामध्ये घ्यायचं, पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आणि सरळ सरळ व्हिडिओ कॉपी पेस्ट करत जायचा. तुम्हाला कुणालाही 1 रुपया द्यायची गरज नाही, तुम्ही आपला व्हिडिओ बघून पूर्णपणे संस्था जर सेवाभावी असतील तर सेवाभावी संस्था फक्त 59 रुपयामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. कुणाला काही पैसे द्यायची गरज नाही, फक्त 59 रुपयात रजिस्ट्रेशन होईल संस्था. आणि सुशिक्षित बेरोजगार संस्था जास्तीत जास्त 1 ते 1.5 हजार रुपयाच्या आत रजिस्ट्रेशन होईल. त्यासाठी पूर्व तयारी म्हणून मी काय केलं, आज तुम्ही टेलिग्रामला मेसेज बघितले, मी काल मेसेज दिले सर्वांना, काल सर्वांना प्रस्ताव दिले, बघितले सर. हां, त्या प्रस्तावाची अगोदर अभ्यास करून घ्या, म्हणजे उद्या काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही सोबत क्लिअर होतील, प्लस तुमचा प्रस्ताव भरायला तुम्ही सुरुवात पण करसाल. सर हां बोला. संस्थांचं रजिस्ट्रेशन काय म्हणता, उद्या आहे का म्हटलं संस्थांचं रजिस्ट्रेशन बद्दल? उद्या संस्थाच्या उद्या सांगणार आहे का संस्था रजिस्ट्रेशन? उद्या जे आपण आहे, उद्या आपण 2 महत्वाचे मुद्दे घेणार आहे. कारण माझं मूळ टार्गेट आहे की नुसतं लोकांनी संस्था नोंदणी बिलकुल करायची नाही, त्या संस्थेमधून फायदाच झाला पाहिजे, हेच आपलं सगळ्यात मोठं ध्येय आहे आणि ते आपण त्याला लक्ष केलेलं आहे सध्या तरी. त्यामुळे संस्था फक्त नोंदणी झाली, नोंदणी झाल्यानंतर काय पावलं उचलायची त्याच्या अगोदरची पूर्वतयारी नोंदणीच्या वेळेस मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून ती संस्था म्हणजे संस्था तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकता, नागरी पत संस्था, साखर कारखान्याची संस्था, बेरोजगारांची संस्था. हॅलो, आवाज कट. उद्याचं सेशन आपलं लांबलं तरी हरकत नाही, पण उद्याच्या सेशन मध्ये नोंदणीपासून ते काम मिळेपर्यंत आपण प्रत्येक गोष्टी फॉर्म भरण्यापासून ते काम मिळेपर्यंतची वर्क ऑर्डर मिळेपर्यंत पूर्णपणे चर्चा करू, जेणेकरून सर्वांचे प्रॉब्लेम नोंदणीचे पण क्लिअर होतील, खर्चाचे क्लिअर होतील, कुठले डॉक्युमेंट्स कुठे मिळतील, कुठले डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे. आणि काही जणांना आपल्या आपल्या जिल्ह्यातले तालुक्यातले ऑफिसेस माहिती नाहीये, तर कुठल्या साहेबांना कॉन्टॅक्ट करायचा, त्यांचे नंबर्स कुठून घ्यायचे, त्यांचे ऍड्रेस कुठून घ्यायचे, याची पूर्ण माहिती आपण उद्या उद्या ऑलरेडी घेणारच आहोत, तिथं पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळेल. सर ऑनलाईनचं पण सांगणार ना? हो, ऑनलाईन ऑनलाईनचा ऑलरेडी आपण व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे, तो व्हिडिओ बघून सध्या तुम्ही नोंदणी करू शकता. त्याची वेबसाईट पण सांगितलेली आहे, आपले सरकार, हो आपले सरकारवरनं नोंदणी होते. सर EMD एक्झाम्पशन आणि बँक सॉल्वन्सी बाबत ते 2002 आणि 2003 जे सर्क्युलर आहे, तर त्याच्यानंतर काही आहेत का सर सर्क्युलर तसे? नाही, EMD हे बघा, EMD मध्ये काही सर्क्युलरची काही गरज नाहीये, EMD मध्ये सर्क्युलरची गरज नाही. तुम्ही जर संस्थे सर ते 2017 सर. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय बोला. सर 17 ऑगस्ट 2002 17 ऑगस्ट 2002 जी आर नाही का कुठला तो एक, आणि आपला 2003 एक जी आर आहे ना संस्थेचा, संस्थेसाठी म्हणताय का? 17 ऑगस्ट 2002 नाही, तुम्ही संस्थेसाठी संस्थेचा सर. हा, तर त्याच्यामध्ये EMD एक्झाम्पशन साठी, हा EMD एक्झाम्पशन आहे ना त्यामध्ये मेन्शन केलेला, हा तर त्याच्या नंतरचे काही जी आर आहे का किंवा तोच जी आर आहे अजून पण? नाही, हे बघा, त्याच्यानंतर जी आर ची गरज नाहीये. तुम्ही एक जर गोष्ट केली ना, ज्यावेळेस तुम्ही संस्था नोंदणी करता त्यावेळेस तिथले उपनिबंधक जे असतात त्या उपनिबंधकांकडनं एक पत्र घ्यायचंय तुम्ही की या संस्थेला EMD सूट देण्यात यावी. आलं लक्षात?
त्या पत्रावर सुद्धा त्याचं काम होईल, नवीन जी आर ची गरज नाहीये. म्हणजे मला हेच म्हणायचं होतं मला की तो जी आर आहे की त्याच्यानंतर एखादा जी आर निघाला बस बाकी काय. तो जी आर आहे, कायम आहे तो जी आर, फक्त एमएसएमईच्या अंतर्गत बरेच जी आर आलेले गव्हर्नमेंटचे एमएसएमईचे. संस्थाचा विषय वेगळा आणि एमएसएमई वेगळा. एमएसएमई वेगळा, ओके. थँक्यू सर. एमएसएमईच आम्हाला सेवा सहकारी जर स्थापन केली तर तिचं पण रजिस्ट्रेशन एमएसएमईच्या अंडर करता येईल का? नाही, एमएसएमईची गरजच नाहीये. ऑलरेडी सुशिक्षित बेरोजगारांना ऑलरेडी तसेच खूप बेनिफिट मिळत आहे. एमएसएमई मध्ये नाही केलं तरी तुम्ही सुद्धा औद्योगिक प्रकारचे काम सुशिक्षित बेरोजगार मध्ये करू शकता. मग त्याला किती अमाऊंट जास्तीत जास्त घेता येतं? नाही, तशी लिमिटेशन नाहीये. सुशिक्षित बेरोजगारांना ऑलरेडी बेरोजगार असल्यामुळे शासनानं तसं काही अट वगैरे ठेवली नाही. तुम्ही औद्योगिक पद्धतीचे काम घेऊ शकता, जसं तुमचं शेअर होल्डिंग जसे सदस्याचं असेल त्या पद्धतीने ते काम करता येतं. ऍटपारचं असं काय नाही प्रोव्हिजन का डायरेक्ट कुठे गेलं तर? नाही, मग त्यापेक्षा कसं असतं, संस्थेला काही गोष्टीच्या लिमिटेशन आहे. म्हणजे त्याला तालुक्याची अट आहे, जिल्ह्याची अट आहे, महाराष्ट्राची अट आहे. त्यामुळे त्या अटीमध्ये कुठेतरी एमएसएमई हा विषय सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस जिल्हा तालुका इथं कुठेतरी आपली अडचण येते. त्यामुळे त्यांनी सरकारने त्याला कुठेतरी त्याला बाय फॉरगेट केलं प्रत्येक गोष्टीला, की ज्यांना प्रोप्रायटरशिप करायची त्यांना एमएसएमईचा पूर्णपणे बेनिफिट दिला. कुठेही काम करा महाराष्ट्रामध्ये. आणि सुशिक्षित जीएम पोर्टलचं ते सांगणार आहे का? हो, जीएम पोर्टलचं आपण सांगितलं ना त्या दिवशी. त्याच्यामध्ये ना आता ई टेंडरिंगचं आहे ना तुमचं ते कुठे त्याच्यात 12 तारखेला? हो हो हो, त्यात आपण नाही, ते माझं अमरावतीला प्रोग्राम आहे. तो गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे. गव्हर्नमेंटच्या प्रोग्राम चालणार आहे माझा. तो एमसीडीचा? हो, तो एमसीडीचा आहे. तो तुम्हाला जॉईन करायचा तर तुमचा आवाज कटतोय. नाही, तुमचा कधी आहे मग? तो माझाच आहे सर. तुमचा स्वतः तो जो सेमिनार तुम्ही घेतलाय का? तो पूर्ण सेमिनार मला गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे तिथे. मग आता तुम्ही 12 तारखेचा तुम्ही घेणार आहे का त्यांच्या वतीने? हो, बरोबर आहे. 12 तारखेपासून जो पूर्ण तुम्हाला जी पत्रिका तुम्ही बघितली असेल ती पूर्णपणे सेमिनार माझाच आहे. माझे महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी 22 ठिकाणी सेमिनार ठरलेले आहे. त्यामध्ये जेम पोर्टल, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, तर जसे जसे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपडेट देत असतो त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता तिथे आम्ही फी भरून जर तिथे अटेंड केलं जास्त चांगलं का तुमचा सेपरेट असतो कधी? नाही, आता हे बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आपण सर्वांना फ्री ऑफ कॉस्ट देतोय. आणि ते तर फ्रीच आहे, फक्त तिथं 5,000 भरायचे. हा, नाही, तिथे एक तुमचा फायदा होतोय ना, तो तुम्हाला सांगतो ना काय फायदा येतो. ज्यावेळेस तुम्ही एखादं सीएमईजीपीचं लोन वगैरे करता किंवा शासनाची एखादी सबसिडीचं लोन करता, आता मी तुम्हाला इथं ट्रेनिंग, हा, तर त्या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला तिथं मिळेल. तिथं तुम्हाला ट्रेनिंगचं सर्टिफिकेट साठी तुम्ही बघाच, मी तर तुम्हाला म्हणजे तिथं तुम्ही ते करू शकता, ते तुमच्यावर आहे, तुम्हाला आवश्यक असेल तर. मग आता सोसायटीच्या वतीने आम्हाला अटेंड करता येईल का सर्टिफिकेट सोसायटीच्या वतीनेच घ्यावं लागेल? नाही, तुम्ही इंडिव्हिज्युअल केलेलं बरं राहील मला तरी वाटतं. ओके ओके. कारण सोसायटीमध्ये कसं असतं, सोसायटीमध्ये तुम्हाला 12 जणांना जॉईन करावं लागेल, कारण एक मुख्य प्रवर्तक. थोडी पर्सनल केस सांगतो, माझ्या मिसेसचा बचत गट आहे. ओके. आणि त्याच्यातर्फे आम्हाला ते मिळवायचे सगळी कामं, आणि आय एम द टेक्निकल पर्सन वर्किंग फॉर देम, त्यांच्यासाठी काम करतोय मी एक इंजिनियर म्हणून. ओके ओके. असं झालंय जरा थोडस प्रॉब्लेम. नाही, काय अडचण नाही. त्यांना नॉलेज नसल्यामुळे अडचण झाली. नाही, मग तुम्ही जर बचत गटाच्या माध्यमातून म्हणत असाल तर बचत गटाचं खूप काही गोष्टीचे प्रोव्हिजन असतात बचत गटामध्ये सुद्धा. बचत गटाला घ्यायचे. करेक्ट. बाकी आता कुणाचे प्रश्न? तुमचं बाकी कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. लगेच तुम्हाला सुशिक्षित बेरोजगारांसाठी आणि एक सेवाभावी संस्थेसाठीची एक निविदा आलेली माझ्याकडे, ती तुम्हाला लगेच शो करून आपण व्हिडिओ संपवू. हॅलो. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर, ग्रामपंचायत मध्ये बरेच वेळेस टेंडर मॅनेज केले जातात आणि टेंडर बिलो किंवा जर भरलं तर मग ते कधी कधी रद्द करतात.
त्यावेळेस काय करता येईल आपल्याला? ते ठराव घेऊन ग्रामपंचायत रद्द करते ते अरे रद्द करतात बरोबर आहे. आता हे बघा काही गोष्टी अनऑफिशियल असतात, अनऑफिशियल गोष्टी आपण अशा सेमिनारच्या माध्यमातून सांगू शकत नाही. पण महत्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस एखाद्या इंजिनियरनी एखादं काम काढलेलं असतं ते इस्टिमेटनुसार पूर्ण डीएसआर रेटनं ते काम काढलेलं असतं. म्हणजे एखाद्याला आपल्यालाच काम मिळालं पाहिजे. आता एक तर साधी सोपी थेरी तुम्हाला माहिती आहे की टेंडर मध्ये कमी रेट मिळाल्यावर टेंडर भेटतात. एखाद्या कामाचा तुम्ही दर्जा एवढाही खाली उतरू शकत नाही की तुम्हाला टेंडर मिळालं पाहिजे. त्यामुळे ते विचार करून ते भरायला पाहिजे. बाकीचे डिटेल्स तुम्हाला सांगू शकतो. ओके सर, थँक्यू सर. एक पीडीएफ शो करतोय. ज्यांचे कोणी मित्र असतील एम एस सी आय टीचं लायसन्स आहे त्यांच्याकडे, त्यांना खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एम एस सी आय टीचं असं काम असतं, त्याच्यामध्ये कराटे प्रशिक्षण, मुलींचं सबलीकरण, मुलींना प्रशिक्षण देणे, मुलींना जे काही व्यावसायिक गोष्टी समजावून सांगणे, अशा पद्धतीचे कामं बचत गट संस्था यांना शासनातर्फे मिळतात. आणि त्याचं 28 लाख, 50 लाख, 60 लाखपर्यंत अनुदानसुद्धा मिळतं. तुम्हाला त्यांना फ्रीमध्ये शिकवायचं आहे आणि शासनाकडून तुम्ही त्यांच्याकडनं अनुदान घ्यायचं आहे. असे महिला व बाल विकास कल्याणचे बरेच काम आपल्याकडे उपलब्ध असतात. आणि खंत तर दुसरी अशी आहे की हे टेंडर असे चांगले टेंडर असून सुद्धा याची तिसरी वेळ यावी लागते. सगळेजण बघताय? यस सर. तर तिसरी वेळ सुद्धा आली पण कोणी अजून ते टेंडर भरत नाहीये. आणि बाकी जण सर्वजण मार्केटमध्ये म्हणतात आमच्याकडे काम नाही. तर अशा पद्धतीचे कामं असतात, फक्त कामापर्यंत आपण पोहोचायला पाहिजे. या टेंडरची सुद्धा कॉपी सर्वांना टाकतो, सर्वजण म्हणजे तुम्ही डिटेलमध्ये वाचता येईल. आता बराच उशीर झाला त्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये त्याच्यावर चर्चा करू. पण शासनाचे बरेच टेंडर्स आहे, जर प्रॉपर डॉक्युमेंट्स असतील, तुमचे सहकारी संस्था जर ओपन केली, बऱ्याच जणांनी माझ्या माध्यमातून आतापर्यंत 350-450 संस्था ओपन झाल्या, त्यांना प्रश्न उद्भवायला नको की संस्थेमध्ये काम मिळतात की नाही. त्यामुळे माझा सर्वात मोठा फोकस असतो की संस्थेमध्ये काम किती असतात ते माझं दाखवण्याची सर्वात मोठी जास्त तयारी असते. तर सर्वांना आतापर्यंत विषय सर्व क्लिअर झाले? यस सर. काही अडचण असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि उद्याचा जो व्हिडिओ आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये जर कुणाचे संस्थेमध्ये अर्धवट डॉक्युमेंट असतील, त्यांना काही डॉक्युमेंट्स आता पुढील भरता येत नाही, व्यवसायाचे नाव वगैरे टाकता येत नाही, तर त्यांनी सुद्धा उद्या तयार राहा. आपण उद्या सकाळपासून त्याला पूर्णपणे एक एक गोष्टी क्लिअर करू. एक एक प्रस्ताव तुम्हाला डेस्कटॉपला शो करील, तो प्रस्ताव तसाच्या तसा भरायला तुम्ही सुरुवात करायची. अगोदर एक पेन्सिलनं प्रस्ताव भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर काही नाव वगैरे चेंज करायचं काम पडलं तर तुम्ही पर्सनली ते नाव चेंज वगैरे करून पूर्णपणे माहिती घेऊ शकता. सर, यामध्ये एमकेसीएलचं लायसन कंपल्सरी आहे का? एमकेसीएल लागेल ना, तर तसं तुम्ही त्यांना सर्टिफाईड कसं करणार? अच्छा, हे वाचा ना तुम्ही. सर कसलं? हे एमकेसीएलचं लायसन्स आहे. एमकेसीएल म्हणजे जे काही आपल्याला एम एस सी आय टी शिकवल्या जाते मुला मुलींना, तर शासनाने आता एम एस सी आय टी बऱ्याच जणांना फ्री ऑफ कॉस्ट देण्याचं ठरवलं, पण त्याचा पूर्णपणे खर्च शासन उचलतंय. फॉर एक्झाम्पल सर, माझं लायसन इकडचं आहे, माझ्या गावाकडचं आहे, आणि मी चंद्रपूरला कसं, म्हणजे तिकडचं लायसन लागेल की इकडचंच लागेल? नाही, तशी काही अडचण नाही, भरू शकता तुम्ही. सर फ्रँचायझी आहे का त्यांची? फ्रँचायझी नाही, टेंडर म्हणजे सातवी. हे बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो, इथून वाचवतो. महिला व बाल कल्याण लायसन नाही, लायसन्स नाही. लायसनला तुम्हाला पर्सनली अप्लाय करायचं असतं, एमकेसीएलच्या साईटवर जाऊन तुम्ही पर्सनली अप्लाय करायचं. त्याला चार्जेस भरपूर आहेत का? कमी चार्जेस कमी असतात त्याचे. त्याचे जिल्ह्यावाईज चार्जेस असतात, जिथे जास्त रजिस्ट्रेशन आहे त्या पद्धतीने चार्जेस असतात त्याचे. याची ऑलरेडी पीडीएफ टाकतो, सर्वांनी वाचायची आहे, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथे लगेच क्लिअर होतील. हे टेंडर दाखवण्याचं मूळ उद्दिष्ट असं आहे की मुळात हे टेंडर तुम्ही भरा असं म्हणत नाहीये, पण जे कराटेचे टेंडर असतात, मुलींना कराटे वगैरे शिकवणं शासनाने आता कंपल्सरी केलेलं आहे, पुन्हा मुलींचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात त्याबद्दल सुद्धा एखादी महिला जर संस्था असेल, बचत गट असतील, जर ते स्वतः शाळेमध्ये येऊन जर प्रशिक्षण देत असतील तर त्यांना सुद्धा शासन अनुदान देत आहे. या गोष्टी समजावून घेण्यासाठी तुम्हाला शॉर्टकटमध्ये ते टेंडर मी दाखवलेले आहे. तर अशा पद्धतीचे सेवाभावी सुद्धा टेंडर घेऊ शकता. बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही
ते सुद्धा त्याच्या माध्यमातून सुद्धा टेंडर घेऊ शकतात. अशा काही टेंडरला वेगवेगळ्या पद्धतीच्या अपॉर्च्युनिटी आहे. तर नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक एक नवीन नवीन बिझनेस सजेस्ट करू जे तुम्ही आतापर्यंत कधी ऐकले नसतील. आणि आत्ता एका जणांनी प्रश्न केला होता एम एस सी आय टीचं लायसन असेल किंवा पाहिजे की नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादं शासनाचं टेंडर येतं, तिसऱ्या वेळेस आलं, चौथ्या वेळेस आलं, पाचव्या वेळेस आलं आणि सहाव्या वेळेस आलं, पण तरी तुमची इच्छा असून तुम्हाला टेंडर भरता आलं नाही, तर एवढं तर नक्कीच असेल की तुम्ही कुठेतरी काही डॉक्युमेंटमध्ये बसत नसाल. तर या अशा वेळेस काय करायचं, तुम्ही शासनाला किंवा तिथल्या डिपार्टमेंटला एक पत्र लिहायचं की आम्हाला या टेंडरची अट शिथिल करायला हवी आहे, टेंडरची अट शिथिल करावी जेणेकरून जास्तीत जास्त पार्टिसिपेट येतील. तर अशी अट दिल्यानंतर, असं तुम्ही पत्र दिल्यानंतर शासन ती अट सुद्धा कमी करते. ही सुद्धा एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. एखादं काम घ्यायचंच आहे तर अट शिथिल करण्याचं त्यांना प्रमाणपत्र तुम्ही द्यायचं, अट शिथिल होते आणि टेंडर मिळण्याचे तुमचे चान्सेस स्वतःचे जास्त होतात. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर कमेंटद्वारे कळवा. आपला अभिप्राय सर्वांचा अपेक्षित आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्टली यूट्यूबच्या आपल्या चॅनलवर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार आपल्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होतील. उद्याची लिंक सर्वांना पाठवतो आणि त्या पद्धतीनं सर्व प्रस्ताव आपण शिकू आणि संस्थेमध्ये कुठला बिझनेस टाकायचा ते पण आपण त्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी तिथं समजू. हॅलो 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 सर, माझं अगोदर इकडं एम एस सी आय टी सेंटर आहे, त्याचं लायसन माझ्याकडं आहे, तर मी त्यावर तिकडे चंद्रपूरला घेऊ शकतो का काम? घेऊ शकता, घेऊ शकता. नवीन लायसन मला परत काढावं लागेल काय? नाही नाही, गरज नाहीये. नवीन लायसन एवढं लवकर निघणार नाही, तोपर्यंत टेंडर चार्जेस खूप आहे सर त्यांचे. हा, चार्जेस असतात त्याचे. आणि नवीन लायसन काढण्यापेक्षा तुम्ही जे लायसन्स आहे ते लायसन मधून तिकडे काम करू शकता, फक्त तुम्ही पूर्णपणे सेटअप तुम्हाला तिथे करावं लागेल एक वर्षासाठी. हे जे लायसन असतं सर आमचं, हे कसं असतं की साठी आम्हाला ते सेंटर चालवायला देते आणि तेवढ्या गावापुरतं ते मर्यादित असतं सर आम्हाला. हा, काही अडचण नाही का? नाही अडचण, तुम्हाला ती सांगतो की चंद्रपूर सारख्या ठिकाणी किंवा या ठिकाणी जर तिसऱ्या वेळेस टेंडर येत आहे म्हणजे याचा अर्थ तिथं कोणीतरी बीड करत नाहीये किंवा तिथून ते क्वालिफाय होत नाही. आणि एम के सी एल हे महाराष्ट्राच्या अंतर्गत चालतं, जसं ट्रिपल सी असत, हो ट्रिपल सी सेंटर मध्ये चालतो, ट्रिपल सी केंद्र. हा, आणि एम के सी एल हे पूर्ण महाराष्ट्रात चालतं भरतीसाठी, मग तुम्ही इझिली तिथे अप्लाय करू शकता कारण त्या सर्टिफिकेटवर तसंही त्या व्यक्तीचं काम होणार आहे. ठीक आहे सर. त्यामध्ये हायरिंगची काही प्रोविजन आहे का साहेब? हायरिंग फॉर एक्झाम्पल आपण जसं फर्म वरती इलेक्ट्रिकल सुपरवायझर नेमून काम करू शकतो, तसं दुसऱ्यांचं लायसन्स आपण हायर वगैरे करू शकतो? नाही, या लायसनच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. कारण एक गोष्ट घ्या, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असो सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असो हे टेक्निकल पर्सन आहे. ओके, तर टेक्निकल पर्सन मध्ये ते शक्य आहे कारण तिथे आपल्याला जॉब पूर्ण करायचा असतो. आणि ह्या आणि हा एम एस सी आय टी किंवा एम के सी एल हा विषय हा कुठला आहे, हा टेक्निकल तर नाही, हा एज्युकेशनल विषय. तर अशा वेळेस हायर करता येत नाही, अशा वेळेस ऑथराइज पर्सननीच त्याला पूर्णपणे उत्तर द्यायचे असतात, तर त्यांनाच तिथे पार्टिसिपेट करता येतं. सर, अप्लाय केल्यानंतर एम के सी एल कडून होणार की तिथनं? एम के सी एलचा इथं कुठंच रोल नाहीये, एम के सी एलचं फक्त प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आपल्याकडे. ठीक आहे सर. ओके सर, इंडिव्हिज्युअल अप्लाय करता येईल का सर की संस्था लागेलच? इंडिव्हिज्युअल पण अप्लाय करू शकता, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तर इंडिव्हिज्युअल अप्लाय करा, काही अडचण नाही. ठीक आहे सर. ओके, तर काही जण उशिरा जॉईन झाले असतील तर व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबला येतोय, युट्यूबवर पण बघा आणि आपली अभिप्राय जो असेल तुम्हाला वाटला असेल तर तो तुम्ही आपण कमेंटच्या माध्यमातून आपल्या चॅनलला अपलोड करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.